हेलो, इतना तो वेलकम फ्रेंड्स, लास्ट दोन लेक्चरमध्ये आपण ब्रिज कोर्स नावाचा एक प्रकार कंडक्ट केला होता, ज्याच्यामध्ये आपण बेसिक आयडियाज जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून बघितलेला आहे. नाउ ॲक्च्युअली वी आर गोइंग टू बिगिन द सिलॅबस. आपण ॲक्च्युअल सिलॅबस आता काय करणार आहोत, स्टार्ट करणार आहोत. आपल्या बेसिक सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे दोन तुम्ही शिकणार आहात सब्जेक्ट्स. त्यातला आज आपला हा पहिला लेक्चर राहील फिजिक्सचा, राईट. त्यातला टॉपिक नंबर 1 जो आहे, द फर्स्ट टॉपिक इट इज, रेफर द ब्लॅक बोर्ड, इट इज मेजरमेंट्स. This measurements topic, it includes more like measurement means what? Simultaneously it includes units, then it includes dimensions, and most important part, it is the errors. In a single topic, you are going to study these 4 ideas. मेजरमेंट, युनिट, नंतर डायमेन्शन्स आणि आत्ता मी इथे लिहिलेला हा एरर्स. ह्या चारही गोष्टी आपण एकानंतर एक शिकणार आहोत. फॉर द प्रिपरेशन, एक्झाम प्रिपरेशन, यू नीड द नोट्स, करेक्ट. गुड मॉर्निंग. फॉर द एक्झाम प्रिपरेशन वी नीड द नोट्स. सो आयदर वॉट यू डू इज, वेन आय एम गोइंग टू राईट ऑन द ब्लॅकबोर्ड अँड वन्स द ब्लॅकबोर्ड इज कम्प्लीटेड, यू कॅन हॅव द स्क्रीनशॉट. Because it is not possible now to dictate the notes separately. मी तुम्हाला नोट्स लिहून देऊ शकत नाही सेपरेटली, कारण हे ऑनलाईन आपलं व्हर्च्युअल क्लासरूम असल्यामुळे. त्यामुळे जेव्हा आपण ब्लॅकबोर्डवरती पूर्ण माझं भरलेलं असेल, त्यावेळेस तुम्ही काय करा, त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. दॅट इज द मोस्ट युजफुल थिंग. ओके, वी स्टार्ट विथ फर्स्ट, वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज द मेजरमेंट. आय विल राईट एव्हरीथिंग ऑन द ब्लॅकबोर्ड. And once the blackboard is completely filled, then I will ask you to take the screenshot and then I will delete the whole thing on the blackboard and I will go to the next idea. Baga, suruvatila apan shiknar ahot, what is meant by a measurement? Correct. What is meant by the measurement? Measurement is simply the comparison. Recall kara, je ब्रिज क्रॉसला होते त्यांना माहिती आहे. मेजरमेंट म्हणजे आपण काय करतो, वी आर गोइंग टू कम्पेअर द अननोन थिंग्स विथ द नोन थिंग्स. एखादी गोष्ट आपल्याला मोजायची असेल तर आपण काय करणार आहोत, वी कम्पेअर दॅट मटेरियल ऑर दॅट फिजिकल क्वांटिटी विथ सम नोन व्हॅल्यूज, राईट. सो व्हॉट इज मेजरमेंट? सिम्पली मेजरमेंट इज, आय विल राईट इट कम्प्लीटली बिकॉज इट इज युजफुल एज द नोट्स फॉर यू. For the exam purpose, you are going to just copy down these things. That is more than sufficient. So, measurement is the comparison of that physical quantity. Let me write completely first. With a reference standard read it is there on your screen. Vacha kay mhanlela hai mi. So measurement is the comparison of that physical quantity which you are going to measure with certain reference standard. एक तुम्हाला स्टँडर्ड फिक्स केला गेलेला आहे, त्याच्याशी आपण जी गोष्ट मोजणार आहोत त्याचं आपण काय करणार आहोत, कम्पॅरिझन करणार आहोत. मी तुम्हाला डायरेक्टली फिजिक्स न सांगता एक सिंपल आयडिया सांगतो, बघा लक्ष द्या. इमॅजिन करा की यू आर हॅव्हिंग द 500 रुपीज नोट,
Imagine kara, right? Imagine that you are having the 500 rupees note. आणि मी तुम्हाला क्वेश्चन विचारले की तुझ्याकडे पैसे किती आहे. व्हॉट यू से, यू से दॅट आय एम हॅव्हिंग द 500 रुपीज. काय केलं तुम्ही? तुम्ही काही केलं नाही, फक्त तुमच्याजवळ जी करन्सी आहे त्याला स्टँडर्ड करन्सीशी कम्पेअर केला. रुपीज, करेक्ट. करन्सीचं युनिट काय आहे? करन्सीचं युनिट आहे रुपीज. इंडियामध्ये आय एम रेफरिंग इंडिया, राईट. सो इफ यू कम्पेअर दॅट थिंग, तुमच्याजवळ जेवढं अमाऊंट आहे ते तुम्ही कम्पेअर करताय एका रेफरन्स स्टँडर्डशी. मी सांगितलेल्या एक्झाम्पलमध्ये हा जो रेफरन्स स्टँडर्ड आहे इट इज करन्सी, इट इज रुपी, वन रुपी. एक रुपया हा आपल्याजवळचा स्टँडर्ड आहे. त्याचं कम्पॅरिझन आपण काय करतो? आपल्याजवळच्या अमाऊंटशी करतो. तुमच्याजवळ अमाऊंट होती 500, तुम्ही काय म्हटलात? माझ्याकडे 500 रुपये आहे. त्याचा अर्थ काय होणार आहे? तुम्ही तुमच्या जवळच्या अमाऊंटला एक रुपयाशी कम्पेअर करताय. तर एक रुपयाच्या किती पट अमाऊंट आहे तुमच्याजवळ? 500 पट अमाऊंट आहे. म्हणून तुम्ही सांगताय की माझ्याकडे 500 रुपये आहेत. दॅट इज अ सिम्पल आयडिया. सेम थिंग इज हिअर इन द फिजिक्स ऑल्सो. द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, इट इज सिम्पली द कम्पॅरिझन ऑफ दॅट क्वांटिटी विथ सम रेफरन्स स्टँडर्ड. So when you measure anything, for example, same idea again, I will repeat it here. If you suppose measure the length of this chalk piece, right? जर मी तुम्हाला ह्याची चॉकपीसची लांबी मोजायला सांगितली तर तुम्ही म्हणाल की लेंथ ऑफ द चॉक पीस इज 5 सेंटीमीटर. काय केलं तुम्ही? तुम्ही काही नाही केलं. ही जी लेंथ आहे ह्याला 1 सेंटीमीटरशी कम्पेअर केला. You have compared the length of this object with some standard used for the measurement of that length, which here I am going to refer as the centimeter. Centimeter shi apan compare kelela hai. Centimeter shi compare karun apan sangto ki ya chalk piece chi lambi 1 centimeter cha 5 foot ahe, 5 times ahe. Manun apan hechi length kiti ghetlele hai? 5 centimeter. That is simply the measurement. Correct. If possible, you can dictate these notes in your notebook or some page. Otherwise, directly nantar tumhi screenshot sudha ghiu shakta hai. I have no objection. When you measure something, any kind of the physical quantity, when you are going to measure, you need two things. And the two things are here on the blackboard. Tayar hai. बघा, लेंथ मोजण्यासाठी मला कशा कशाची गरज पडलेली आहे. एक 5 ह्या नंबरची गरज पडली आणि सेकंड वन इट इज द रेफरन्स स्टँडर्ड. करेक्ट. दिस रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर द मेजरमेंट ऑफ ए क्वांटिटी, वी आर रेफरिंग इट ॲज द युनिट. एखादी भौतिक राशी मोजण्यासाठी आपण ज्याचा वापर करतो त्याला आपण काय म्हणतो? एकक असं म्हणतो, युनिट असं म्हणतो, ज्याला एकक असं मराठीमध्ये वी आर गोइंग टू कॉल इट. भौतिक राशींच्या मोजमाप करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक आहे यू नीड सम नंबर, एक नंबर आकडा लागणार आहे आपल्याला. आणि दुसरी गोष्ट आहे त्या भौतिक राशीचा एकक. करेक्ट आहे ना? मग आपण काय करतो? दिलेली फिजिकल क्वांटिटी त्या एककाशी कम्पेअर करतो. त्या एककाच्या किती पट आहे? 1 सेंटीमीटरच्या 5 पट आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? वी कॉल इट ॲज 5 सेंटीमीटर. दॅट इज अ सिम्पल आयडिया. यू आर गोइंग टू रिमेंबर इट. ओके, इथे मी लिहितो. एनी काइंड ऑफ द फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ P for physical quantity. It is expressed in terms of NU. N for a number, U for the unit. या दोघांच्या टर्म्स मध्ये आपण ती क्वांटिटी काय करतो? नेहमी एक्सप्रेस करतो. नंतर एक आयडिया येणार आहे सम सोडवताना वगैरे. जेव्हा तुम्ही वेगवेगळे सिस्टीम ऑफ युनिट्स वापरणार आहात त्या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये नेहमी लक्षात ठेवा की हा रोल, ह्याचा रोल खूप आहे. तिथे आपण युज करणार आहोत एक आयडिया, इक्वेशन लक्षात ठेवायला हरकत नाही. इट इज N1U1 इज इक्वल टू N2U2.
दोन सिस्टीम्स आहेत असं इमॅजिन करा. आता तुम्हाला माहिती असलेले सिस्टीम्स मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे, ते आहेत CGS आहे, MKS आहे, करेक्ट आहे ना. मग CGS सिस्टीम मधून जेव्हा MKS मध्ये उडी माराल किंवा MKS मधून जेव्हा आपण CGS सिस्टीम मध्ये उडी मारतो, त्यावेळेला त्या क्वांटिटीचं मोजमाप करण्यासाठी वापरला जाणारा नंबर, त्याचा युनिट, या दोघांच्या मध्ये काय रिलेशन असणार आहे, दॅट रिलेशन इज हियर बिफोर यू, N1U1 = N2U2. आता हे इक्वेशन मी थोडस फिजिक्सच्या टर्म मध्ये लिहितो, बघा लक्ष द्या. N1 upon N2 = U2 upon U1. N1 upon N2 = U2 upon U1. काय लक्षात येईल आपल्याला, की हा नंबर आणि त्याचा एकक दोघही व्यस्त प्रमाणात आहे. बोथ आर इनवर्स प्रोपोर्शनल टू इच अदर. बघा, N1 न्यूमरेटर मध्ये आहे, U1 डिनॉमिनेटर मध्ये, N2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, U2 न्यूमरेटर मध्ये आहे. त्याचा अर्थ ह्या दोघांच्या मध्ये व्यस्त प्रमाणाचा रेशो आहे, समप्रमाण नाही. व्यस्त प्रमाण याचा अर्थ काय आहे, की एक क्वांटिटी वाढत गेली तर दुसरी क्वांटिटी काय होणार आहे, कमी होणार आहे, राईट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की CGS सिस्टीम हा सर्वात लहान असतो आणि बाकी SI सिस्टीम किंवा MKS सिस्टीम हे मोठे असतात, करेक्ट आहे. CGS सिस्टीम लहान आहे, MKS सिस्टीम मोठा आहे, करेक्ट आहे की नाही. आणि त्यामुळे CGS सिस्टीम मध्ये जो नंबर आपण वापरतो, युनिट लहान नंबर मोठा, युनिट मोठा नंबर लहान असणार आहे. And this idea is well known to you. I will write here one example. That is, everyone knows that 100 centimeter is equal to 1 meter. Conversion तुम्ही अगदी पाचवी पासून शिकताय, करेक्ट आहे ना, की 100 centimeter बरोबर 1 meter, इट इज द कन्वर्जन. सेंटीमीटर हा CGS आहे, करेक्ट आहे. बघा, सेंटीमीटर इज CGS युनिट. CGS युनिट हा लहान आहे, जेवढा युनिट लहान सोबत येणारा नंबर मोठा, जेवढा युनिट मोठा सोबत येणारा नंबर काय असणार आहे, तो लहान असणार आहे. जस्ट रिमेंबर द आयडिया, लक्षात ठेवा. ओके, 100 हे CGS च्या सोबत आहे, युनिट लहान नंबर मोठा, मीटर युनिट मोठा पण सोबत येणारा नंबर मात्र काय आहे, लहान आहे. जस्ट रिमेंबर दॅट. मेजरमेंट म्हणजे काय and all these things, ह्याच्या सोबत हा जो युनिट येणार आहे त्याची मी आता व्याख्या फळ्यावरती लिहिणार आहे. आय एम गोइंग टू डिफाइन नाउ द केस नंबर 2. व्हॉट इज द युनिट? सिंपल, व्हॉट इज द युनिट? द टर्म इटसेल्फ ऑलरेडी आय हॅव रिटन ऑन द ब्लॅक बोर्ड, फळ्यावरती मी लिहिलेलं आहे, बघा लक्ष द्या, अंडरलाईन पण केलेला आहे. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, इट इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. एखादी भौतिक राशी मोजण्यासाठी आपण जे एक स्टँडर्ड फिक्स केलेला आहे, रेफरन्स स्टँडर्ड, करेक्ट आहे ना, त्या संदर्भासाठी आपण प्रत्येक वेळेला वापरत जातो, म्हणून त्याला आपण रेफरन्स स्टँडर्ड असं म्हणलेलं आहे. रेफरन्स स्टँडर्ड युनिट ऑफ दॅट क्वांटिटी लिहितो, तुम्ही बघा. युनिट द रेफरन्स स्टँडर्ड, युज्ड फॉर measurement of a physical quantity is unit of that quantity. जे मी मगाशी सांगितलेलं आहे, दॅट आय हॅव रिटन ऑन द ब्लॅक बोर्ड, करेक्ट आहे. सो इफ यू हॅव नो ऑब्जेक्शन देन यू कॅन हॅव द स्क्रीनशॉट ऑफ धिस ब्लॅक बोर्ड.
त्याचं तुम्ही काय घेऊ शकताय नोट्स म्हणून, नोट्स साठी दोन डेफिनेशन पेपरावरती आता मांडलेलं आहे, एक मेजरमेंट आहे एक युनिट आहे, त्या दोघांचं तुम्ही ह्या दोन्ही आयडियाचं स्क्रीनशॉट घेऊ शकताय. दॅट इज मोर दॅन सफिशियंट. ज्यांना शक्य असेल त्यांनी नोटबुक आणि पेन सोबत ठेवून यू कॅन कॉपी डाऊन दीज नोट्स, दे आर युजफुल फॉर युअर एक्झाम पर्पज. ओके, I hope you have taken the ideas in your notebook or taken the screenshot of this one. So I will delete now this idea. आता मी जाणार आहे की भौतिक राशी काय प्रकार आहे, फिजिकल क्वांटिटी काय प्रकार आहे हे आपण शिकणार आहोत. त्यात किती प्रकार आहेत भौतिक राशीचे हेही बघणार आहोत. लेट्स सी. आतापर्यंत आपण दोन तीन वेळेला शब्द वापरला की मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. आणि एकदम सिंपल डेफिनेशन मी तुम्हाला सांगणार आहे, विच यू कॅन रिमेंबर इझिली अँड विच यू कॅन डायरेक्टली राईट इन युअर पेपर विदाऊट एनी काइंड ऑफ द कॉम्प्लिकेशन. सोप्या भाषेत आपण फिजिकल क्वांटिटीची व्याख्या सांगणार आहोत. बघा, फिजिकल क्वांटिटी, ओके, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर द क्वांटिटीज दॅट वी यूज इन द फिजिक्स फॉर ऑल पर्पजेस कॅन बी कॉल्ड एज द फिजिकल क्वांटिटी. पण हे परीक्षेच्या दृष्टीने तेवढं करेक्ट होत नाही. सो ॲज फार ॲज युअर एक्झॅमिनेशन इज कन्सर्न द प्रॉपर टर्म शुड बी यूज देअर ॲज द डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे? द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर either directly or indirectly. Laksha theva, the physical quantities which can be measured directly or indirectly, they can be called as the physical quantities. Bhautik rashi kashala mhanto apan? Jya rashincha apan mojmap karu shakto. डायरेक्टली मोजमाप करू शकताय किंवा इनडायरेक्टली आपण मोजमाप करू शकतो, अशा भौतिक राशींना काय म्हणणार आहोत आपण? दे आर कॉल्ड एज, सॉरी, अशा राशींना भौतिक राशी असे म्हणणार आहोत. आय राईट ऑन द ब्लॅक बोर्ड सो दॅट यू कॅन कॉपी डाऊन द थिंग्स. द क्वांटिटीज विच कॅन बी major directly or indirectly are called physical quantities. ओके, परत एकदा मराठीत सांगतो. ज्या राशींचं आपण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मेजरमेंट करू शकतो अशा राशींना आपण काय म्हणणार आहोत? भौतिक राशी असे म्हणणार आहोत. डेफिनेशनमध्ये आपण एक कंडिशन टाकलेली आहे की ह्यांचं मेजरमेंट आपण एकतरी डायरेक्टली करू शकतो किंवा ह्यांचं मेजरमेंट आपण इनडायरेक्टली करू शकतो. करेक्ट. मग ह्या आयडियावरून आपण काय करणार आहोत? ह्या आयडियावरून आपण सांगणार आहोत की भौतिक राशीचे आपण दोन भाग पाडतो. वी क्लासिफाय द फिजिकल क्वांटिटीज इन टू द टू टाइप्स. करेक्ट, राईट. मग कोणकोणते आहेत भौतिक राशीचे दोन प्रकार? सो इट इज बेस्ड ऑन दिस डेफिनेशन. लक्षात ठेवा, लिहितो आता बघा. देर आर सर्टन फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिरेक्टली मेजर्ड. ज्या भौतिक राशींचं मेजरमेंट आपण डायरेक्टली करू शकतो आणि काही भौतिक राशी अशा आहेत की ज्यांचं मेजरमेंट आपण डायरेक्टली करू शकत नाही. आलं का लक्षात? देर आर सर्टन फिजिकल क्वांटिटीज विच कॅन बी डिरेक्टली मेजर्ड अँड देर आर सर्टन फिजिकल क्वांटिटीज विच कॅनॉट बी डिरेक्टली मेजर्ड. ह्या आयडियावरनं आपण त्या फिजिकल क्वांटिटीचे दोन भाग पाडणार आहोत. बघा, पहिला प्रकार,
ज्या भौतिक राशींचं मेजरमेंट आपण डायरेक्टली करू शकतो अशा फिजिकल क्वांटिटीजना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. सो आय विल राईट द डेफिनेशन फॉर फंडामेंटल क्वांटिटी. काय डेफिनेशन आहे फंडामेंटल क्वांटिटीचं बघा. ए फिजिकल क्वांटिटी which does not depend simultaneously tumhi dictate karun ghetla tar it is far better. A physical quantity which does not depend on any other physical quantity कशासाठी फॉर द मेजरमेंट. ही आयडिया महत्त्वाची आहे. दुसऱ्या कुठल्याही क्वांटिटीवरती जर एखादी क्वांटिटी मेजरमेंटसाठी डिपेंडंट राहत नसेल अशा भौतिक राशींना आपण मराठी शब्द आहे मूलभूत भौतिक राशी असं म्हणतो. मूलभूत ह्याचा अर्थ काय आहे की जे दुसऱ्यांवरती डिपेंडंट नाही. दुसऱ्यांवरती डिपेंडंट असलेले कोण आहेत आधारित भौतिक राशी. These are the terms that already you have studied in your 8th or 7th standard. And you are going to repeat it again here for the first year. Hey, lakshya theva. Okay, what I have written? A physical quantity which does not depend on any other physical quantity for its measurement. It can be called as the fundamental quantity. So, मोठा भाऊ कोण आहे? He is the derived quantity. Correct. What do you mean by the derived quantity? एखाद्या भौतिक राशीच्या मेजरमेंट साठी जर आपण कमीत कमी दोन किंवा दोन पेक्षा जास्त भौतिक राशींवरती डिपेंडंट राहत असू तर अशा भौतिक राशींना आपण आधारित भौतिक राशी असं म्हणणार आहोत. इंग्लिश मध्ये पण मी सांगतो. If for the measurement of any quantity you depend on at least two or more than two fundamental physical quantities then such physical quantities can be termed as derived physical quantities. हे लक्षात ठेवा. ती डेफिनेशन मी आता लिहिणार आहे. इफ पॉसिबल यू कॅन इवन डिक्टेट डायरेक्टली द डिराइव्ड क्वांटिटी. Okay, I'll write completely the definition. You can copy it down. A physical quantity which depends on at least two or more fundamental physical quantities for measurement they are referred as derived quantity. ज्या भौतिक राशींच्या मोजमापासाठी आपल्याला कमीत कमी दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलभूत भौतिक राशींवरती डिपेंडंट आधारित राहावं लागतंय अशा भौतिक राशींना आपण काय म्हणतो आधारित भौतिक राशी असं म्हणणार आहोत. जस्ट रिमेंबर द आयडिया. एक्झाम्पल मी सांगतो म्हणजे एका मिनिटात तुमच्या लक्षात येईल. बघा लेंथ ऑफ दिस चॉक पीस यू कॅन मेजर डायरेक्टली. काही प्रॉब्लेम नाही. मास ऑफ दिस चॉक पीस यू कॅन मेजर इट डायरेक्टली. करेक्ट. टुडेज टेम्परेचर सराउंडिंग टेम्परेचर आपण डायरेक्टली मेजरमेंट करू शकतो. त्यासाठी दुसऱ्या कुणावरतीही डिपेंडंट राहायची गरज नाही. राईट. रिमेंबर दिस आयडिया.
दॅट फिजिकल क्वांटिटी ज्यांच्या मेजरमेंटसाठी जर तुम्हाला दुसऱ्यावरती डिपेंडंट राहावं लागत नसेल त्यांना मूलभूत भौतिक राशी असं आपण म्हणणार आहोत. एक्झाम्पल्स विचारले तर एक्झाम्पल्स काय काय लिहिणार आहात तुम्ही? ऑल दीज लेंथ, मास, टाइम. टाइम टाइम इज ऑल्सो फंडामेंटल. दुसरे कुठलेही क्वांटिटी मोजून आपण टाईमकडे येत नाही. टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, हे असे ज्या गोष्टी आहेत ना ज्यांचं मेजरमेंट आपण डायरेक्टली करू शकतो यांना फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात. आधारित डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज हे जे 6-7 आहेत, मी नंतर तुम्हाला एक टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहून देणार आहे, हे 6-7 फिजिकल क्वांटिटीज सोडलात ना बाकी सगळे फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ड क्वांटिटीच्या अंडर येणार आहे. जस्ट रिमेंबर द आयडिया. फॉर एक्झाम्पल वेलॉसिटी, वेलॉसिटी मोजताना बघा, वेलॉसिटी इज इक्वल टू लेंथ अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो यू आर गोइंग टू मेजर द डिस्प्लेसमेंट, यू आर गोइंग टू मेजर द टाइम, देन टेक द रेशियो, इट विल बी वेलॉसिटी. फोर्स, एफ इक्वल टू एम ए असं न्यूटननी सांगितलेलं आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये. मास फंडामेंटल आहे, मास इंटू ऍक्सलरेशन, ए इज ऍक्सलरेशन. But remember that acceleration is also not the fundamental. Acceleration sudha parat derived ahe. Acceleration is velocity upon time. Mhanje kay hoil formula baga? Force is equal to mass into acceleration. Correct. Mag mass into acceleration mhanje velocity upon time. Imagine kara hai sagale calculation. What is velocity? It is length upon time. So mass into length upon time into time. Totally you are going to measure 3 quantities. Ek mass mozava lagel, displacement mozava lagel, ani time mozava lagel. Ya tighancha measurement kelya nantar apan force measure karu shakto. Manje tumhala tighanvarti dependent rahava lagel. Ani asha bhautik rashina apan kay mhanto? Adharit bhautik rashi, the derived physical quantities that we are going to call. Just ideas are to be remembered. Ya asha reetine tumhi lakshat theva. Example baga and you can understand what is meant by this quantity and what is meant by this quantity. Dogan madhe mool farak kay ahe? Directly measured, indirectly measured, evadas main difference ya dogancha madhe aahe. Examples mi tumhala sangitlele aahe. या भौतिक राशींच्या मेजरमेंटसाठी आपण युनिटचा वापर करतो असं काहीतरी आपण पहिल्या सुरुवातीला बघितलेलं आहे. मग ज्या युनिटचा वापर आपण फंडामेंटल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी करतो त्यांना फंडामेंटल युनिट म्हणतात, आणि ज्या युनिटचा वापर आपण डिराइव्ड क्वांटिटीजसाठी करतो त्यांना डिराइव्ड युनिट्स म्हणतात. जस्ट रिमेंबर द आयडिया. The units used for the measurement of fundamental quantities are called as the fundamental units. The units used for the measurement of derived quantities, they are called as the derived units. Okay, I'll request you take, if possible, the screenshot of this whole thing so that it will be clear for you. Je kai jana notes have astil parikshesathi. एवढं तुम्ही लिहिलात की यू गेट द फुल क्रेडिट. सो ट्राय टू हॅव द स्क्रीनशॉट ऑफ दिस ब्लॅक बोर्ड सो दॅट आय एम गोइंग टू नाव डिफाईन व्हॉट इज फंडामेंटल युनिट अँड व्हॉट इज द डिराइव्ड युनिट. ह्या दोघांचं मी आता डेफिनेशन सांगणार आहे. बघा, नाव आय एम गोइंग टू डिफाईन फंडामेंटल युनिट अँड व्हॉट इज द डिराइव्ड युनिट. आय विल डिलीट एव्हरीथिंग ऑन द ब्लॅक बोर्ड नाव अगेन. सायमल्टेनियसली जर तुम्ही माझ्यासोबत नोटबुकमध्ये डिक्टेट करून घेतलात ना, इट मे सेव्ह युअर टाइम. ठीक आहे, बघूया. जेवढं पॉसिबल असेल तेवढं मी लिहून देणार आहे. अँड आय होप एव्हरीथिंग इज ऑल्सो नॉट पॉसिबल टू जस्ट डिक्टेट यू पेपर. इवन देन मॅक्सिमम थिंग्स विल बी डिक्टेटेड विथ यू सो दॅट यू कॅन यूज दिस मटेरियल फॉर युअर एक्झामिनेशन. परीक्षेसाठी तुम्ही या मटेरियलचा वापर डायरेक्टली करू शकताय. आता मी शिकवणार आहे तुम्हाला फंडामेंटल युनिट म्हणजे काय. शिकवण्यापेक्षा एक डेफिनेशन लिहितो त्याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे.
मोर करेक्ट डेफिनेशन काय होणार आहे, द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए क्वांटिटी. कोणती क्वांटिटी? फंडामेंटल क्वांटिटी कॅन बी कॉल्ड ॲज द फंडामेंटल युनिट. करेक्ट आहे ना? ज्या रेफरन्स स्टँडर्डचा वापर आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी वापरतो, त्या रेफरन्स स्टँडर्डला आय कॅन कॉल ॲज द फंडामेंटल युनिट. And the reference standard used for the measurement of a derived quantity, it can be simply called as the derived unit. I'm going to write the definition on the blackboard. If possible, you can dictate it simultaneously. The unit, shortcut method use kara, used for measurement of fundamental physical quantities is referred as the fundamental unit. Tumhi te sentence complete kara. I just put the condition that the unit used for the measurement of fundamental quantities, it is referred or it is called as the fundamental unit. Ata apan janar ahot derived unit kade. Correct hai na? What do you mean by the derived unit? That I will write here. The unit used for measurement of derived physical quantities right, they are referred as the derived unit. Sadha goshta hai ki hechyasathi he vaparto hechyasathi he vaparto, he jar tumhi bifurcation kelat don definitions tumhala directly milnar ahe. आता आपण जाणार आहोत की हे जे युनिट किंवा रेफरन्स स्टँडर्ड म्हणून ज्याचा आपण वापर करणार आहोत त्यांच्यासाठी काय कंडिशन आहे का, दॅट वी आर गोइंग टू कॉल ॲज द रिक्वायरमेंट्स ऑफ ए गुड युनिट. व्हॉट इज द कंडिशन, व्हॉट आर द कंडिशन्स फॉर द प्रॉपर रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, दॅट वी आर गोइंग टू नाव स्टडी. दॅट इज कॉल्ड ॲज द रिक्वायरमेंट्स ऑफ ए गुड युनिट. राईट, मी वाटल्यास ओके ब्लॅकबोर्ड रेडी आहे, एक 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 करून मी एवढ्या ह्याच्यात बसवण्याचा प्रयत्न करतोय. प्राणीज बघा, इट इज रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट, यू कॅन हॅव द टायटल. या रेफरन्स स्टँडर्ड साठी काय कंडिशन्स आहेत का? हो आहे. दॅट वी आर गोइंग टू नाव डिक्टेट. दे आर कॉल्ड ॲज द रिक्वायरमेंट्स ऑफ अ गुड युनिट. काय काय रिक्वायरमेंट्स आहेत? सर्वात पहिली रिक्वायरमेंट आहे दॅट स्टँडर्ड यू आर गोइंग टू यूज इट शुड बी इझिली अवेलेबल. जे स्टँडर्ड म्हणून आपण वापरणार आहोत ते सहजरित्या आपल्या सगळ्यांना मिळायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी परत करन्सीकडे जातो कारण फिजिकल क्वांटिटीज थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहे, अवघड आहे, म्हणून मी परत करन्सीकडे जातो. रुपीज, रुपी म्हणलं की बघा भारतामध्ये प्रत्येकाला ही करन्सी इझिली अवेलेबल आहे. करेक्ट आहे ना? मग त्या आयडियाप्रमाणे द स्टँडर्ड दॅट यू आर गोइंग टू यूज फॉर द मेजरमेंट ऑफ द क्वांटिटी, दॅट इज युनिट, शुड बी इझिली अवेलेबल. इट विल बी द फर्स्ट कंडिशन. लिहूया आपण नंबर वन, युनिट शुड बी easily available round about 4, 5 to 6 conditions are there, out of which at least you are going to remember the 4 which are uttermost important. जे महत्वाचे चार कंडिशन्स आहेत, चारच कंडिशन जरी लक्षात ठेवलात आणि 2 मार्काला जरी हा प्रश्न आला तर इट विल बी क्लिअर. पहिली कंडिशन काय आहे? दॅट जे काही स्टँडर्ड आपण वापरणार आहोत ते सहजरित्या सगळ्यांना मिळायला पाहिजे. इट शुड बी इझिली अवेलेबल. व्हेरी गुड. नंबर टू,
The unit that you are going to use, je standard apan vaparnar ahot, unit vaparnar ahot, it should be universally accepted. Universe, yacha artha jag, vishwa. Jagamadhe prateka deshakadun tela manyata milayla pahije. Asa kaitari to standard asayla pahije. Right? He lakshat theva. So it must be universally accepted. Number two. The unit should be universally accepted. ज्याला आपण मराठीमध्ये वैश्विक मान्यता म्हणतो. करेक्ट आहे ना? विश्वामधल्या सगळ्या सायंटिस्टकडनं त्याला मान्यता मिळायला पाहिजे. दॅट इज द कंडिशन नंबर टू. इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड बाय ऑल द पीपल, ऑल द सायंटिस्ट ओव्हर द होल वर्ल्ड, डिफरंट कंट्रीज यू कॅन से. नंबर टू. नंबर थ्री, युनिट शुड बी इनव्हेरिएबल. इनव्हेरिएबल ह्याचा अर्थ न बदलणारा, स्थिर पाहिजे. युनिट बदलणारा नको. इनव्हेरिएबल दोन कंडिशन्स मध्ये, इनव्हेरिएबल विथ टाइम अँड इनव्हेरिएबल विथ स्पेस. दोन्हीचा अर्थ मी तुम्हाला समजावून देतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इनव्हेरिएबल म्हणजे काय? इनव्हेरिएबल ह्याचा अर्थ बदलायला नको, तो स्थिर राहायला पाहिजे. युनिट बदलायला नकोय, कारण जे स्टँडर्ड आपण वापरतो ते बदलला तर कसं चालणार आहे? टेक द एक्झाम्पल ऑफ द करन्सी. करन्सी प्रत्येका देशामध्ये करन्सीचं युनिट वेगवेगळं आहे. हा बदलणारा आहे. इट इज नॉट दॅट मच गुड युनिट. दॅट सिम्पल आयडिया. बघा ना, आपल्याकडे आपण रुपीजमध्ये मोजतो, युएसला गेला तर डॉलरमध्ये मोजताय, युरोपियन कंट्रीजमध्ये गेला तर युरोमध्ये मोजतो, आपण पाऊंड्समध्ये मोजतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशाची करन्सी वेगवेगळी आहे असं नकोय. वेगवेगळ्या देशामध्ये ह्याचा अर्थ इट इज इनव्हेरिएबल इन द स्पेस टाइम. इनव्हेरिएबल इन द टाइम ह्याचा अर्थ काय? आज वेगळं युनिट, उद्या वेगळं, परवा वेगळं, असं टाइम बदललं की युनिट बदलायला नको. दॅट इज द कंडिशन नंबर थ्री. द युनिट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम, इट शुड बी इनव्हेरिएबल विथ द स्पेस. दोन्ही कंडिशन्स मध्ये तो इनव्हेरिएबल राहायला पाहिजे, कॉन्स्टंट राहायला पाहिजे. इट इज द कंडिशन नंबर थ्री. कंडिशन नंबर फोर, it should be easily convertible. एका ह्याच्यातनं दुसऱ्या सिस्टीममध्ये किंवा लहानापासून मोठ्याकडे, मोठ्यापासून लहानाकडे आपल्याला इझिली कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. त्यासाठी आपण नंतर सफिक्सेस शिकणार आहोत. म्हणजे तुम्ही आठवी नववी दहावीला कुठेतरी शिकला असाल. बघा, मीटर, करेक्ट, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसीमीटर, हे सगळं तुम्ही शिकलात ना. म्हणजे हायर पण आपण शिकत जातो, लोअर सुद्धा आपण शिकत जातो. लोअर कोणकोणते आहेत? मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेमटो, ह्या गोष्टी आपण नंतर मी शिकवणार आहे तुम्हाला. म्हणजे एका ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला कन्व्हर्ट सहज करता यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, साईज ऑफ व्हायरस. आपण जे आता ज्या पॅन्डेमिकमधनं बाहेर पडतोय हळूहळू, त्या व्हायरसची साईज खूप कमी आहे. इट इज मेजर्ड इन मायक्रॉन्स. म्हणजे किती मीटर, म्हणजे किती सेंटीमीटर, या गोष्टी आपल्याला इझिली कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. म्हणून आपण सांगतो की द युनिट शुड बी इझिली कन्व्हर्टेबल. कन्व्हर्ट करता यायला पाहिजे एकाकडून दुसऱ्या सिस्टीममध्ये, दुसऱ्या सिस्टीमवरनं तिसऱ्या सिस्टीममध्ये. अँड इट शुड बी द कंडिशन. अँड वन मोर कंडिशन आय विल राईट, काही हरकत नाही. इट शुड बी नॉन पेरिशेबल. पेरिश करणे म्हणजे डिस्ट्रॉय करणे, नष्ट करणे.
नॉन पेरिशेबल म्हणजे युनिट कसं असलं पाहिजे की ज्याचं आपण कुठल्याही प्रकारे नाश करू शकत नाही. वी कॅनॉट डिस्ट्रॉय दॅट युनिट. अँड लाईक दॅट यू आर गोइंग टू प्रिपेअर सम युनिट. आपण त्याला पेरिशेबल करू शकत नाही. म्हणून ही पाचवी कंडिशन आपण लक्षात घेणार आहोत, दॅट युनिट शुड बी नॉन पेरिशेबल. जस्ट रिमेंबर दीज फाय कंडिशन्स. ऍटलीस्ट पाच लक्षात ठेवा. पाचपैकी चार लिहिला तरी यू गेट फुल क्रेडिट ऑफ 2 marks. नो ऑब्जेक्शन, काही प्रॉब्लेम नाही. सो नंबर 1, युनिट शुड बी इझिली अवेलेबल. करेक्ट. नंबर 2, युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. नंबर 3, युनिट शुड बी इनव्हेरिएबल विथ टाइम अँड विथ द स्पेस. सगळ्याकडे युनिट काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. बदलणारा युनिट आपल्याला नको आहे. अँड युनिट शुड बी इझिली कन्व्हर्टेबल. एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये, लहानापासून मोठ्याकडे, मोठ्यापासून लहानाकडे इझिली आपल्याला त्यांचं काय करता यायला पाहिजे, कन्व्हर्ट करता यायला पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तो असला पाहिजे युनिटच्या संदर्भात. लास्ट 1, युनिट शुड बी नॉन पेरिशेबल, नॉन डिस्ट्रक्टेबल. आपण ह्याचं कुठल्याही प्रकारे डिस्ट्रक्ट करू शकत नाही असा तो स्टँडर्ड असला पाहिजे. दॅट इज अबाउट द रिक्वायरमेंट्स ऑफ ए गुड युनिट. युनिट कसे असले पाहिजेत, दीज आर द रिक्वायरमेंट्स दॅट वन शुड रिमेंबर. हे लक्षात ठेवा. राईट, यू मे हॅव दॅट स्क्रीनशॉट ऑफ द ब्लॅकबोर्ड सो दॅट यू कॅन रीड इट ॲट होम. घरी जर अभ्यास करायला पाहिजे असेल, यू कॅन रेफर द बुक सायमल्टेनियसली द सेम नोट्स यू आर गोइंग टू गेट देअर. सो तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, ब्लॅकबोर्डचं शॉर्ट घ्यायला हरकत नाही. आय होप सो. नाऊ वी आर गोइंग टू स्टडी नाऊ व्हॉट आर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, त्यांचं युनिट काय आहे, अँड सिम्बॉल्स काय काय वापरतात, युनिट आणि सिम्बॉल लिहिताना काही रूल्स आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण आता एका पाठोपाठ एक शिकत जाणार आहोत. पहिल्यांदा मला तुम्हाला शिकवायचं आहे, इट इज किती एकूण फंडामेंटल क्वांटिटीज आहे, त्यांचं युनिट काय आहे, आणि ह्या युनिटसाठी सिम्बॉल आपण काय वापरतो हे आपण पहिल्यांदा बघूया. राईट, हेडिंग लिहायला हरकत नाही, द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. लेट मी डिलीट द ब्लॅकबोर्ड फर्स्ट प्लीज. टॅब्युलर फॉर्म मध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे ह्या टेबलचं डायरेक्टली तुम्ही कॉपी आणि पेस्ट करून घेऊ शकताय. अँड इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आयडिया फ्रॉम द टॉपिक नंबर 1. आतापर्यंत आपण डेफिनेशन्स बघितले, ते 3-4 कंडिशन्स बघितले. पहिला महत्वाचा मोठा प्रश्न येणार आहे, इट इज व्हॉट आर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, व्हॉट आर देअर एस आय युनिट्स अँड सिम्बॉल्स यूज फॉर द रिस्पेक्टिव्ह एस आय युनिट्स, असा तो मोठा प्रश्न आहे. बघा प्राणीज काय आहे, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. टोटली देर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. एकूण 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल म्हणतो मी, हे 7 सोडलात ना, फिजिक्समधले सगळे उरलेले क्वांटिटीज कोण आहेत, तर दे आर द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. रिमेंबर, राईट. सो ओनली 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आय एम गोइंग टू लिस्ट. आणि डिराइव्ड क्वांटिटीज मधले जे महत्वाचे आहेत, त्यांचा फॉर्म्युला, त्यांचा एस आय युनिट, त्यासाठी लागणारा सिम्बॉल, या गोष्टी आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. चला, 3 कॉलम्स मी तयार करणार आहे. पहिला कॉलम फंडामेंटल क्वांटिटी, सेकंड कॉलम इट्स युनिट, आणि लास्ट कॉलम विल बी द सिम्बॉल. सो इफ पॉसिबल यू कॅन इवन प्रिपेअर इन द नोटबुक. सो आय विल राईट हियर fundamental quantity. Correct. Second column will be its SI unit.
And the third column will be symbol. Before going to this idea, I will just briefly explain. Let me introduce that. What are different system of units? जे तुम्हाला ऑलरेडी आठवी नववी दहावीला तुम्ही शिकलात. सिस्टीम ऑफ युनिट्सचे कोणकोणते आयडियाज तुम्हाला माहिती आहेत आठवण्याचा प्रयत्न करा. एक सिस्टीम तुम्ही शिकलात, गॉसियन सिस्टीम ऑफ युनिट, ज्याला आपण म्हणतो सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट. करेक्ट, ज्याला गॉसियन सिस्टीम म्हणतात किंवा सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट. करेक्ट. सेकंड सिस्टीम ऑफ युनिट इज एमकेएस सिस्टीम ऑफ युनिट. नंतर सध्या आपण जे वापरतो मॉडर्न ह्याच्यामध्ये, इट इज एस आय सिस्टीम ऑफ युनिट. मध्ये सीजीएस आणि एमकेएस नंतर ब्रिटिश लोकांनी आपली सिस्टीम इंट्रोड्यूस केली, अँड दॅट सिस्टीम ऑफ युनिट इट इज कॉल्ड ॲज द एफ पी एस सिस्टीम ऑर ब्रिटिश सिस्टीम ऑफ युनिट. जस्ट इथे कॉर्नरला मी लिहून ठेवतो की व्हॉट आर द सिस्टीम ऑफ युनिट्स दॅट यू आर फॅमिलियर विथ. CGS system, it is a Gaussian system. Gauss ni kay sangitla ki he je fundamental quantities ahet ki nahi tatle main kon ahet he teen prani ahet, ek length ahe, ek mass ahe, ek time ahe. Ya tighana fundamental quantity manun tumhi assume kara. Mag length moza centimeter madhe, tatla ha c. Mass moza gram madhe, gram madla g. And the time is to be measured in second, the second madla s. Manun tya system la apan naav denar ahot CGS system, centimeter, gram, second, length, mass and time. Nantar chi je system ali, it was MKS system, jala apan metric system asa naav deto. गॉसियन सिस्टीम, नंतर मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक सिस्टीम मध्ये बऱ्याच वेळेला आपण ह्याचा वापर केलेला आहे. मास, लेंथ, मास, टाइम हे तीनच गोष्टी आहेत. एम, एम स्टँड्स फॉर द मिरर, सॉरी मीटर. मीटर इट इज द एस आय युनिट ऑफ लेंथ. युनिटचं मेजरमेंट आपण मीटर मध्ये करणार आहोत, मासचं मेजरमेंट आपण किलोग्रॅम मध्ये करणार आहोत आणि टाइमचं मेजरमेंट आपण सेकंड मध्ये करणार आहोत. एम के एस, मीटर, किलोग्रॅम, सेकंड. ब्रिटिश सिस्टीमला आपण पॉप्युलरली नाव दिलेलं आहे, इट इज एफ पी एस सिस्टीम. एफ पी एस म्हणजे काय? इट इज फूट, पाऊंड, सेकंड सिस्टीम. इव्हन नाव म्हणजे ब्रिटिश आपल्यावरती राज्य करून कधीच निघून गेले तरी पण आपण या सिस्टीमच्या अंडर अजूनही आहोत. रूमची एखादी मेजरमेंट तुम्हाला विचारली, समजा हे हॉल आहे आपलं, ह्या हॉलचं मेजरमेंट विचारलं तर आपण किती मीटर बाय किती मीटर असं कधी सांगत नाही. वी से दॅट इट इज 20 by 15, 20 by 20. व्हॉट इज दिस 20 by 20? इट इज 20 feet by 20 feet, 20 foot by 20 foot. असं ते मेजरमेंट आहे. त्यामुळे त्यातला जो फूट आहे इट इज लेंथ मेजरमेंट, एफ पी एस सिस्टीम. पाऊंड, मास इज मेजर्ड इन पाऊंड. करेक्ट आहे. अजूनही जुन्या हॉस्पिटल्समध्ये, जे जुने ओल्ड हॉस्पिटल्स आहेत, बेबीचं मास इट इज मेजर्ड इन द पाऊंडल्स. किती पाऊंडची बेबी आहे, समथिंग लाईक दॅट वी कॉल. टाइम इज हॅव्हिंग द कॉमन युनिट. त्याच्यामध्ये काही बदल नाही झालं बघा. सेकंड, सेकंड, सेकंड. लेंथ बदललेला आहे, मास बदललेला आहे. या वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिटमुळे काय झालेलं आहे, व्हॉट हॅपन ड्यू टू द डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. सायंटिस्ट फ्रॉम द डिफरंट कंट्रीज who are having the scientific data, scientific information, they could not exchange their scientific information between themselves. Imagine kara, tumhi sagle scientist ahet asa apan imagine karuya, ahat, you are engineers and scientists, let's hope so. Correct. Pratyekakade ek ek vegvegla information ahe. Correct. Pratyek jana apapla information vegvegla code language madhe mozun thevla. आणि जर त्या लँग्वेजमध्ये काही कन्व्हर्जेशन नसेल, कन्व्हर्ट करता येत नसेल, तर त्याचा उपयोग नाही. तुम्ही काय करू शकत नाही, एक्सचेंज करू शकत नाही, आपसामध्ये देवाणघेवाण तुम्ही करू शकत नाही.
त्यामुळे जगातल्या सायंटिस्ट जवळ जे काही सायंटिफिक डेटा होता, सायंटिफिक इन्फॉर्मेशन होतं, त्यांचे ते देवाणघेवाण करू शकत नव्हते, कारण त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी नाही आहे. बघा, गॉसियन सिस्टीम वेगळंच मोजतोय, मग FPS सिस्टीम वेगळा मोजतोय, MKS सिस्टीम वेगळाच मोजतोय. त्यामुळे इट कॉज्ड द डिफिकल्टी टू एक्सचेंज द सायंटिफिक डेटा ऑर सायंटिफिक इन्फॉर्मेशन अमॉंग द सायंटिस्ट ऑफ डिफरंट कंट्रीज. जगामधले शास्त्रज्ञ आपल्या जवळची जी शास्त्रीय माहिती होती त्यांचं एकमेकांशी ते एक्सचेंज करू शकत नव्हते. ही अडचण त्यांना जाणवली. ही अडचण जाणवल्यामुळे त्यांनी सगळे परत बैठक घेतली, मीटिंग घेतली पॅरिसमध्ये, फ्रान्सची राजधानी. पॅरिसमध्ये बैठक घेतल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की ऑल ओव्हर द वर्ल्ड अ युनिफॉर्म सिस्टीम ऑफ युनिट्स इट इज टू बी यूज, सगळ्या देशांमध्ये, मग ते कुठले लहान देश असू दे किंवा मोठा देश असू दे, सगळ्यांकडे एक कॉमन सिस्टीम ऑफ युनिट पाहिजे. म्हणून त्यांनी एक सिस्टीम एस्टॅब्लिश केली, अँड इट वॉज SI सिस्टीम ऑफ युनिट. So why the system of internet, SI system cha kya hai, long form system of international d unit, antarrashtriya system hai. त्यामुळे आजकाल सगळ्या देशांमध्ये जी सिस्टीम वापरली जाते इट इज SI सिस्टीम आहे, हे लक्षात ठेवा. सो दॅट इज अबाउट द SI सिस्टीम ऑफ युनिट. जस्ट एक इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ह्यातल्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन द ग्रॅम, टाइम इज मेजर्ड इन द सेकंड. MKS, it is length is measured in meter, mass is measured in kilogram, time is measured in the second. FPS, it is British system. Foot, length is measured pound, mass is measured, time is measured in the second. आणि आजकाल आपण जे वापरतो इट इज SI सिस्टीम. SI सिस्टीम इज ॲनॉलॉगस, म्हणजे बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत. कुणासारखे MKS सिस्टीम, मेट्रिक सिस्टीम सारखाच बऱ्यापैकी SI सिस्टीम आहे. थोडेफार बदल आहेत, नाही असं नाही, राईट. ते आपण नंतर SI सिस्टीमचे युनिट्स जेव्हा येतील त्यावेळेला डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. नाऊ वी प्रोसीड विथ, इथे कारण हा शब्द आला होता SI युनिट, मग SI कुठून आला त्याच्यासाठी थोडंसं मी तुम्हाला हिस्ट्री एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. Now we are going to referring what are the fundamental physical quantities, किती आहेत त्यांच्या मेजरमेंटसाठी आपण युनिट काय वापरतो आणि त्याच्यासाठी आपण सिम्बॉल काय वापरतो, ह्या गोष्टी आपण आता काय करणार आहोत, बघणार आहोत, करेक्ट. बघा, द फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी, ऑलरेडी तुम्ही ही गोष्ट शिकला इन युअर प्रिव्हियस स्टँडर्ड्स, वी आर गोइंग टू जस्ट लिस्ट दॅम वन आफ्टर अनदर. ओके, फर्स्ट इट इज द लेंथ. First fundamental quantity is length. Length is measured in meter. Symbol of that unit is small m. व्यवस्थित बघा, length will be the first quantity. Its unit is meter. And the symbol for that unit, हा symbol quantity साठी नाही आहे, हा symbol आहे unit साठी. युनिट अँड द सिम्बॉल ऑफ दॅट युनिट वी आर गोइंग टू राईट. आता आपण युनिट शिकतोय, मेजरमेंट झालं, युनिट्स वरती आपण कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत, करेक्ट. लेंथ नंतर आहे सेकंड क्वांटिटी, इट इज मास. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम, करेक्ट. सिम्बॉल सगळ्यांना माहिती आहे, खूप वेळेला आपण वापरलेला आहे 8वी 9वी 10वीला, इट इज KG. मास, किलोग्रॅम, KG. त्याच्यानंतर येणार आहे थर्ड अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंडामेंटल क्वांटिटी, इट इज टाइम. लांबी, वस्तुमान, वेळ किंवा काळ म्हणला तरी चालेल. टाइम इज मेजर्ड इन, सगळ्यांना माहिती आहे, सेकंड. SI unit I am referring, time is measured in hours, time is measured in minutes, bharpur time sathi units ahet, pan SI system madhe time matra apan second madhes measurement karnar ahot. Tacha symbol ahe small s, absolutely good. Length, mass, time,
Number four, it is temperature. Okay, I am referring here the temperature, normal temperature nave, je tumhi 8vi 9vi 10vi paryant measurement karto apan. करेक्ट आहे ना. प्रॅक्टिकल करताना आठवा, कॅलरीमीटर मध्ये पाणी घेतलात, पाण्यामध्ये थर्मामीटर टाकलात आणि टेम्परेचर मेजर केलात. सो दॅट टेम्परेचर इज मेजर्ड इन डिग्री सेल्सियस. सेल्सियस मध्ये आपण मोजतो. करेक्ट आहे ना. पण इथे जो टेम्परेचर मी रेफर करणार आहे, इट इज ॲब्सोल्यूट टेम्परेचर, थर्मोडायनामिक टेम्परेचर असा नाव आहे. त्यामुळे ब्रॅकेटमध्ये ॲब्सोल्यूट लिहून ठेवला तरी हरकत नाही. It is thermodynamic temperature or it is called as the absolute temperature. Absolute temperature Celsius madhe kiwa centigrade madhe mojat nahi, nor it is measured in Fahrenheit. Tumhi 8vi 9vi 10vi paryant shiklat Celsius shiklat, Fahrenheit temperature shiklat, Reaumur scale shiklat, pan te kasha madhe ite mojat nahi. It is named after a scientist, Lord Kelvin. It is Kelvin is the SI unit. And it's a symbol ahe. I may use here the colored chalk. Capital K. Lakshya theva. Right? So temperature, it is absolute or thermodynamic temperature. It is Kelvin SI unit. And it's a study symbol jay apan use karna raho. It is capital K. Good. Fifth one. It is electric current. सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रिकल करंट. आपण करंट मोजण्यासाठी काहीतरी एक डिव्हाइस वापरतो. त्या डिव्हाइसचं नाव काय आहे, ते नाव कशामुळे पडलं, ह्या युनिटमुळे पडलेलं आहे. इलेक्ट्रिकल करंट इट इज मेजर्ड इन एम्पियर. करेक्ट. देन symbol for that ampere, it is capital A. Ampere the symbol काय आहे, capital A आहे. बघा, जे मी colored chalk ने लिहिणार आहे काहीतरी महत्व आहे. Some importance is there. And I have written these symbols only by using the capital letters. म्हणजे मोठ्या केसमध्ये कॅपिटल मध्ये हे दोन लिहिलेले, बाकी सगळे स्मॉल केसमध्ये आपण लिहिलेले आहेत सिम्बॉल्स. जस्ट रिमेंबर दॅट आयडिया. इलेक्ट्रिकल करंट झाला. आता हे पाच तर तुम्हाला माहिती आहेत, पण पुढचे दोन मात्र तुम्हाला माहिती नाही. ते टोटली नवीन आहे, त्यामुळे त्यांना तोंडपाठ करणं भाग, म्हणजे दुसरं पर्याय नाही. राईट. यू आर गोइंग टू रिमेंबर द रिमेनिंग टू युनिट्स बिकॉज फर्स्ट फाईव्ह युनिट्स दे आर नोन टू यू. आहेत की नाही बघा, लाईक मास, टाईम, टेम्परेचर, इलेक्ट्रिकल करंट, हे तुम्हाला माहितीचे आहे. पण पुढचे दोन युनिट्स मात्र प्रोबॅबली तुम्ही कुठे शिकला नाही. सो दॅट इज नंबर सिक्स. It is luminous intensity. What is this luminous intensity? Luminous intensity, it is nothing but the intensity of light. Prakashachi tivrata. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वेगवेगळे युनिट्स वापरतो आपण. पण एस आय युनिट कोणता आहे, तर एस आय युनिट आहे कॅन्डेला. Remember that SI unit of luminous intensity, it is candela. And त्यासाठी symbol आहे CD. Small c, small d. लक्षात ठेवा, it is CD, candela. And last one, but not the least, it is amount of substance. Particularly, thermodynamics मध्ये जेव्हा आपण गॅस घेतो किंवा काही लिक्विड घेतो, त्या केसमध्ये हा युनिट येणार आहे. इट इज अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मी जेव्हा हीट युनिट तुम्हाला शिकवणार आहे नंतर, त्यावेळेला आपण ही आयडिया बघणार आहोत. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड इन मोल अँड इट हॅज गॉट द सिम्बॉल एम ओ एल. त्याचा सिम्बॉल काय आहे, तर तो एम ओ एल आहे. I request you to at least take the screenshot, and if possible you can have these data.
हा डेटा आपल्याजवळ असायला पाहिजे. हे सात फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह युनिट्स आहेत आणि त्यांचे रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल्स आहेत, राईट. आता जेव्हा आपण हे कम्प्लीट टेबल केलेलं आहे त्यावेळेला वी आर फॉलोईंग हिअर सर्टन रूल्स. आपण काही रूल्स इथे फॉलो केलेले आहेत. काय काय रूल्स आपण फॉलो केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. बघा हे दोन कॉलम्स बघा. दिस इज वन कॉलम अँड दिस इज द सेकंड कॉलम, करेक्ट. इन दिस फर्स्ट कॉलम वी हॅव रिटन द फुल फॉर्म ऑफ दॅट युनिट अँड इन द लास्ट कॉलम हिअर वी हॅव रिटन द सिम्बॉल्स. मग फुल फॉर्म लिहिताना आणि सिम्बॉल लिहिताना काही रूल्स आहेत, ते नियम आपण काय करणार आहोत, फॉलो करणार आहोत. व्हॉट आर दीज रूल्स दॅट आय एम गोइंग टू नाव ब्रीफली इंट्रोड्यूस यू, नॉट इन डिटेल्स, करेक्ट आहे. जस्ट मी सांगणार आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला हा प्रश्न येणार आहे त्याप्रमाणे ते आयडिया तुम्ही लिहिणार आहात. द क्वेश्चन इज रूल्स दॅट आर टू बी यूज्ड व्हेन यू राईट फुल फॉर्म ऑर सिम्बॉल ऑफ एस आय युनिट ऑर एनी काइंड ऑफ द युनिट इट मे बी. बघा काय रूल्स आहेत. रूल नंबर वन, एक रूल आहे फक्त फुल फॉर्म लिहिण्यासाठी. फुल फॉर्मसाठी एकच रूल आहे आणि बाकीचे तीन रूल्स आहेत सिम्बॉल्स लिहिताना काय करायला पाहिजे. दॅट इज अ सिम्पल आयडिया. फुल फॉर्म लिहिताना काय रूल आपल्याकडे आहे दॅट आय विल एक्सप्लेन नाउ. व्हेन यू राईट द फुल फॉर्म ऑफ ए युनिट, आय विल रिपीट इट अगेन. When we write full form of a unit, its initial letter should not be written using a capital letter. एखाद्या एककाचं फुल फॉर्म जर तुम्ही लिहिलात तर त्याचा पहिला अक्षर, आद्याक्षर ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, पहिला अक्षर हा कधीच कॅपिटल लेटरनी लिहायचा नाही. Even if that unit is named after a scientist. Otherwise, आपल्याला सवय असती की एखाद्या सायंटिस्टचं नाव लिहिताना आपण काय करतो, किंवा इव्हन तुमचंही नाव लिहिताना आपण काय करतो, वी राईट युझिंग सम कॅपिटल लेटर, करेक्ट आहे ना. पण आपल्याला तसं काही करायचं नाही. फॉर एक्झाम्पल, हिअर ऑन द स्क्रीन आय एम ऑब्झर्विंग सम अक्षय इज देयर. अक्षय मधलं ए आपण कसं लिहितो, कॅपिटल लेटरने लिहितो. यू डोंट फॉलो दॅट रूल हिअर. Even if that unit is named after a scientist, बघा केल्विन आहे, एम्पियर आहे, हे दोघंही सायंटिस्ट आहेत. पण ह्यांचं युनिट लिहिताना मी के स्मॉल केस मध्ये लिहिलेला आहे, एम्पियर मधला ए सुद्धा स्मॉल केस मध्ये लिहिलेला आहे. व्हॉट इज द रूल नंबर वन? When you write the full form of a unit, its initial letter should not be a capital letter. पुढे कंडिशन काय आहे? इव्हन इफ दॅट युनिट इज नेम्ड आफ्टर ए सायंटिस्ट, लॉर्ड केल्विन, एम्पियर, जरी ते सायंटिस्टच्या नावाने असले तरी सुद्धा फुल फॉर्म मधलं जे पहिला लेटर आहे तो स्मॉल लेटरनी लिहायचा आहे. हा एकच रूल कोणासाठी आहे? फुल फॉर्मसाठी आहे. बाकीचे तिन्ही रूल्स कोणासाठी आहेत? दे आर फॉर द सिम्बॉल. ठळकपणे तुम्हाला दोन गोष्टी ह्या सिम्बॉलकडे बघितलं की लक्षात येत आहे की दीज सिम्बॉल्स आर इन द स्मॉल लेटर्स एक्सेप्ट दीज टू सिम्बॉल्स दॅट आय हॅव रिटन युझिंग द कलर्ड चॉक पेन्स, राईट. रिमेंबर दॅट द सिम्बॉल्स ऑफ युनिट्स आर ऑलवेज टू बी एक्सप्रेस्ड इन द स्मॉल केसेस, स्मॉल लेटर्स. फक्त ह्यांना अपवाद कोण आहे? एक्सेप्शनल केस विल बी द सिम्बॉल्स ऑफ युनिट्स विच आर नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट. केल्विन मधला के कॅपिटल आहे, एम्पियर मधला ए कॅपिटल आहे, न्यूटन जर तुम्ही लिहिलात एन शुड बी कॅपिटल. काही एक्सेप्शनल म्हणजे ह्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करायचं मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. काय मॉडिफिकेशन येणार आहे? एखादा युनिट सायंटिस्टच्या नावावरती आहे आणि त्याच्यामध्ये दोन अक्षरं आहेत, मग दोन्ही कॅपिटल लिहायचे का एक स्मॉल लिहायचं, एक कॅपिटल लिहायचं, हे आपण नंतर बघूया. सध्या काय काय रूल्स आहेत बघा. रूल नंबर टू, द सिम्बॉल्स आर टू बी एक्सप्रेस्ड इन द स्मॉल केसेस. ओनली दोज सिम्बॉल्स नेम्ड आफ्टर द सायंटिस्ट शुड बी रिटन युझिंग द कॅपिटल लेटर्स. हा रूल नंबर टू. रूल नंबर थ्री, सिम्बॉल्स आर नेव्हर एक्सप्रेस्ड इन द प्ल्युरल फॉर्म्स.
एखादी फिजिकल क्वांटिटी खूप मोठी आहे. इमॅजिन करा की मास ऑफ ए बॉडी इज 100 किलोग्रॅम्स. 100 हा नंबर खूप मोठा आहे, म्हणून तुम्ही असं लिहित बसलात की मास ऑफ ए बॉडी इज 100 kgs. सो यू हॅव एक्सप्रेस्ड हिअर द सिम्बॉल्स इन द प्ल्युरल फॉर्म अँड इट इज नॉट अलाउड. We cannot express the symbol of unit in the plural form. It should be always a singular form. Whatever may be this number, kiti motha ase na ka, mhanje mass of earth, it is 6 × 10⁴ kg lihayacha nahi. The symbols are never expressed in the plural forms. One more rule is there, don't use any punctuation marks after symbol of that unit. कोणत्याही प्रकारचं इथे पंक्चुएशन मार्किंग करायचं नाही, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह, कॉमा, सेमिकॉलन, नो पंक्चुएशन शुड बी यूज्ड आफ्टर सिम्बॉल ऑफ दॅट युनिट. सो फॉलो दीज रूल्स व्हेन यू राईट द फुल फॉर्म अँड व्हेन यू राईट द सिम्बॉल ऑफ दॅट युनिट. हे रूल्स फॉलो करा आणि त्याप्रमाणे जे जे युनिट्स तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये सापडतील ते तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. राईट, दॅट अबाउट द फंडामेंटल क्वांटिटी, देअर रिस्पेक्टिव्ह युनिट्स अँड देअर सिम्बॉल्स. हे एवढे 7 फंडामेंटल क्वांटिटीज सोडला तर अजून 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज आहे. मग त्याच्यानंतर बाकी सगळे जे आहेत ते डिराईव्ड क्वांटिटीज आहेत. त्यातले जेवढे शक्य होतील तेवढ्या डिराईव्ड क्वांटिटीचं मी तुम्हाला काय करणार आहे, युनिट सांगणार आहे, त्यांचं सिम्बॉल सांगणार आहे, अँड यू आर गोइंग टू फॉलो दीज थिंग्स. म्हणजे तोंडपाठ करणार आहात तुम्ही. जस्ट एक छोटीशी रिक्वेस्ट, यू कॅन हॅव द स्क्रीनशॉट, मोबाईल असेल तर त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. यू कॅन रेफर दिस आयडिया ॲज युअर नोट्स. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, लिस्ट द फंडामेंटल क्वांटिटीज विथ देअर SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. पहिल्या टॉपिक मधला हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणकोणते आहेत आणि मग आपण बघणार आहोत बाकीचे सगळे डिराईव्ड क्वांटिटीज. टुडे ॲटलीस्ट वी आर गोइंग टू कव्हर द 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज. लेट मी डिलीट धिस वन. बघा, ॲडिशनल सप्लिमेंटरी, ज्याला आपण पूरक मूलभूत भौतिक राशी असं मराठीत म्हणतो. 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण बघितलेल्या आहेत. ॲडिशनली अजून 2 क्वांटिटीज नंतर इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत, त्यामुळे वन शुड नो इवन द 2 क्वांटिटीज, दे आर सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज. राईट, 2 आहेत, जास्त नाही आहेत, म्हणजे 7-8 वगैरे नाही आहेत. ओनली 2 क्वांटिटीज आर देयर. पहिली क्वांटिटी आहे, इट इज प्लेन अँगल. जे अँगल तुम्ही भूमितीमध्ये शिकता, अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ ए सर्कल ॲट द सेंटर, इट इज कॉल्ड एज द प्लेन अँगल. वर्तुळ कंसामुळे वर्तुळाच्या केंद्रकाच्या ठिकाणी जो अँगल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणतो. प्लेन अँगल 10वीपर्यंत तुम्ही डिग्रीमध्ये मोजला, 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, बट रिमेंबर दॅट डिग्री इज नॉट द SI युनिट ऑफ दिस अँगल. अँगल इज नॉट मेजर्ड इन डिग्री, बट अँगल इज मेजर्ड इन रेडियन. प्लेन अँगल जो आहे त्याचं युनिट काय, SI युनिट काय आहे, रेडियन आहे. आणि त्याचं सिम्बॉल आहे RAD. सिम्बॉल इट इज टू बी रिमेंबर्ड. वन मोर अँगल इज देअर, हे दोन्ही अँगल्सच आहेत. दुसरा आहे तो सॉलिड अँगल. सॉलिड अँगल इज मेजर्ड इन स्टेरॅडियन आणि त्याचं सिम्बॉल आहे SI.
दोन सप्लिमेंटरी फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ह्यातला ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात, म्हणजे अँगल कसं कॅल्क्युलेट करायचं, काय फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी वगैरे वगैरे. दॅट वी आर गोइंग टू नाव ब्रीफली आय एम गोइंग टू इंट्रोड्यूस दॅट फॉर्म्युला. फॉर्म्युला फक्त मी लिहितो, तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्लेन अँगल, इट हॅज द फॉर्म्युला ऑफ आर्क अपॉन रेडियस. पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा, अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. मोस्टली आपल्याला लागणार आहे प्लेन अँगल, सॉलिड अँगल शक्यतो नाही लागत, कुठेतरी एक्सेप्शनल केस मध्ये. प्लेन अँगल इज आर्क अपॉन रेडियस हा पहिला फॉर्म्युला. आणि अँगल रेडियन मध्ये मोजतात म्हणून मी सांगितलं. आणि नॉर्मल ज्योमेट्री मध्ये आपण अँगल कशात मोजतो, डिग्री मध्ये मोजतो. मग डिग्री आणि रेडियन ह्या दोघांच्या मध्ये काय कन्वर्जन फॅक्टर आहे तेही लक्षात ठेवा. द कन्वर्जन फॅक्टर इज पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री और 2 पाय रेडियन विल बी इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे जेव्हा आपल्याला अँगल रेडियन मध्ये देतात त्याला आपण न्यूमेरिकल मध्ये कन्वर्ट करू शकतो युझिंग दिस कन्वर्जन. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पाय बाय 2 असेल तर किती होणार आहे, 90. पाय बाय 4 असेल तर 45. पाय बाय 6 असेल तर 30. पाय बाय 3 असेल तर 60. असे आपण कन्वर्जन करत करत जाणार आहोत, राईट. पर्टिक्युलरली तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये तर डिग्री मध्ये नाहीच आहे, पायच्या फॉर्मॅट मध्येच आपण मेजर करतो. ओके, जेवढं आता झालेलं आहे तेवढं उद्या प्रिपेअर करून ठेवा. देन वी प्रोसीड टुमॉरो इन द टुमॉरोज लेक्चर, राहिलेला पार्ट डिराइव्ड क्वांटिटीज अँड ऑल दिस. सी यू टुमॉरो. Okay, yesterday we have seen that some of the part of noun and pronoun. Today we are going to discuss next one, which is verb. Okay, before that I would like to ask you some questions. Par tacha agodar mala vicharacha shikvalela magil bhaga madhe kay difficulty ahe ka noun and pronoun madhe. नसेल तर चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या, म्हणजे जेणेकरून कळत ना शिकवलेलं व्यवस्थित. ओके ठीक. ओके, राईट डाऊन डेफिनेशन ऑफ अ नाउन. वर्ब इज अ वर्ड, वर्ब इज अ वर्ड विच denotes an action, which denotes an action verb is a word which denotes an action of a noun, of a noun is called as verb. वाक्यातला असा शब्द यालाच आपण मराठीत काय म्हणतो, क्रियापद. यालाच आपण मराठीत काय म्हणतो, क्रियापद. सो व्हॉट इज डेफिनेशन ऑफ अ वर्ब? वर्ब इज अ वर्ड विच डिनोट्स अन ऍक्शन ऑफ अ नाउन. वाक्यातला असा शब्द जो की एखाद्या कर्त्याची त्या ठिकाणी क्रिया दाखवत असेल त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद. किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, वर्ब. समजा तुम्ही एखादं काम करत असाल किंवा तुमच्या हातून एखादी क्रिया चालू आहे, त्या क्रियेलाच आपण काय म्हणतो, वर्ब. इज दॅट क्लिअर? व्हॉट इज अ वर्ब?
Verb is a word which shows a particular act of a noun is to be called as verb. वाक्यातला असा शब्द जो की एखाद्या कर्त्याची क्रिया दाखवत असेल त्याला आपण काय म्हणतो? Verb. For example, he reads loudly. तो मोठ्याने वाचतो. त्याच्याकडून कसली क्रिया चालू आहे? वाचण्याची क्रिया चालू आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? verb. He reads loudly. Here reads plays the role of verb, and here he plays the role of subject or pronoun. Is that clear? समजला सर्वांना verb कशाला म्हणतो आपण? See, last time we have seen only two contents, two points, such as noun and pronoun. Verb अजून झालेला नाहीये. आज आपण verb झालेलं आहे का? verb झालेला आहे का? झालेलं आहे. ठीक आहे, असू दे. तरी सुद्धा आपण या ठिकाणी उजर देऊन नजर मारू. सेकंड एक्झाम्पल घ्या. ही ड्राईव्ह अ कार. तो कार चालवतो किंवा तो गाडी चालवतो, या ठिकाणी त्याच्यावरून कशाची क्रिया चालविण्याची, म्हणजे वाक्यातला असा शब्द जो की एखादी क्रिया दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? verb. A word which shows a particular act of a noun that is called as a verb. समजलं का verb काय? ओके, त्याच्या पुढचा घ्या adjective. ठीक आहे, adjective घ्यायला काय हरकत आहे का? बरोबर, शेवटचा पॉइंट काल आपण verb ने संपवलेला आहे. ठीक आहे, adjective. ऍडजेक्टिव्ह यालाच आपण काय म्हणतो? विशेषण. ऍडजेक्टिव्हलाच आपण काय म्हणतो? विशेषण. यालाच आपण काय म्हणतो? विशेषण. ओके, राईट डाऊन डेफिनेशन. An adjective is a word that describes a noun or pronoun. See, what is the definition? Adjective means a word which tells more information about a noun or pronoun is called as adjective. वाक्यातला असा शब्द जो की एखाद्या नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? adjective. For example, Ashish is wearing a red shirt. Here red plays the role of adjective. पुन्हा एकदा लक्ष द्या, डेफिनेशन काय? adjective is a word which tells more information about a noun or pronoun. वाक्यातला असा शब्द जो की एखाद्या नामाबद्दल किंवा विशेष नामाबद्दल सर्व नामाबद्दल माहिती देत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? adjective. मग उदाहरण काय दिलेलं आहे? What is example? आशिष इज वेअरिंग अ रेड शर्ट. आशिषने कसला शर्ट नेसलेला? रेड. मग या ठिकाणी शर्ट काय? नाऊन आहे. मग या शर्टाबद्दल माहिती काय देतोय? कसला शर्ट आहे तो? रेड कलरचा आहे. विशेष अशा संदर्भातली माहिती या ठिकाणी तो शब्द देतोय, म्हणून यालाच आपण काय म्हणतो? adjective. आणखीन एखादं एक्झाम्पल पहा, दुसरा एक्झाम्पल घ्या.
It is a tall tree. It is a tall tree. It is a tall tree. ते झाड कसं टॉल म्हणजे मोठ आहे. झाडाबद्दल माहिती देणारा शब्द कुठला आहे? टॉल. म्हणूनच याला आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. मग थोडक्यात असं सांगता येईल, एखाद्या नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल जो शब्द माहिती देत असेल त्यालाच आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. से व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह? ऍडजेक्टिव्ह इज अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन ऑर विच डिनोट्स ऑर विच डिनोट्स ऑर describes more information about noun or pronoun is called as adjective. For example, say, what is the first example? Ashish is wearing a red shirt. Here red shows that a particular shirt, and here tall shows that tree. Is that clear? Samajla ka? Samajla asel tar chat box madhe reply dya. Samajla? Theek hai. Aata mi tumhala kahi examples den. Tumhala adjectives find out karayche. Theek hai? Write down first example. We have purchased a round table. See, once again I would like to revise. Adjective means a word which tells more information about noun or pronoun, that is adjective. Vakya matla asa shabd jo ki ekhadya noun baddal kiwa pronoun baddal maximum mahiti det asel kiwa dakvat asel tar apan kay mhanto? Adjective. Yachyavarun tumhala identify karayche aahe ani olkhayche. Theek hai. Second one, you have to just identify what an adjective which is given from the sentence. So carry on second one. It was a sunny day. Third example, Mrs. Joshi is a nice lady. Mrs. Joshi is a nice lady. Put the example here. Delhi is a big city. Fifth example, This book is written on a true story. Okay, you have to identify adjective from the given sentences. Ya dilela vakyatun tumhala adjective identify करायचं. आयडेंटिफाय करता येईल का? करता येईल का आयडेंटिफाय करता? ठीक आहे. सावकाश गडबड न करता लिहून घ्या. मला माहित आहे काल बऱ्याच जणांनी होमवर्क पाठवलेलं नाही आहे, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. तुमच्या प्रॅक्टिकलचे 30 marks त्याच्यावरच डिपेंड आहेत, त्यामुळे सांगितलेलं अभ्यास व्यवस्थितपणे करत चला. आणि तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती सेंड करायचं. ठीक आहे, लिहा लवकर. पुन्हा एकदा डिक्टेट करतोय. फर्स्ट एक्झाम्पल, वी हॅव परचेस्ड अ राऊंड टेबल. या दिलेल्या वाक्यातला सुद्धा तुम्हाला ऍडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे इट वॉज अ सनी डे. एस यू डबल एन वाय, इट वॉज अ सनी डे. थर्ड, मिसेस जोशी इज अ नाईस लेडी. नेक्स्ट एक्झाम्पल इज दॅट दिल्ली इज अ बिग सिटी. And last one, this book is written on a true story. Okay, right? See, first example, we have purchased a round table.
आम्ही कशा प्रकारचा टेबल विकत घेतलेलं आहे, परचेस केलेलं आहे? राउंड, करेक्ट. राउंडला अंडरलाईन करा आणि त्याच्यासमोर लिहा ऍडजेक्टिव्ह. राउंड या वर्डला अंडरलाईन करा. सेकंड एक्झाम्पल, इट वॉज अ सनी डे. इट वॉज अ सनी डे यातला कुठलं आहे? ऍडजेक्टिव्ह कुठलं आहे? व्हेरी गुड, सनी. याला अंडरलाईन करा जेणेकरून तुम्हाला समजेल. थर्ड एक्झाम्पल, मिसेस जोशी इज अ नाईस लेडी. या वाक्यातला ऍडजेक्टिव्ह कुठला आहे? व्हेरी गुड, नाईस. लेडी बद्दल माहिती देणार आहे. लेडी कशी आहे? नाईस. डे कसं आहे? सनी. टेबल कसं आहे? राउंड. म्हणजे या नाऊन बद्दल या ठिकाणी माहिती देणारा शब्दच म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह. नेक्स्ट वन, दिल्ली इज अ बिग सिटी. या वाक्यातला ऍडजेक्टिव्ह कुठलं आहे? व्हेरी गुड, बिग. बिगला अंडरलाईन करा. दिल्ली इज अ बिग सिटी. बिग प्लेज द रोल ऑफ ऍडजेक्टिव्ह. अँड लास्ट वन, दिस बुक इज अ रिटर्न ऑन अ ट्रू स्टोरी. दिस बुक इज अ रिटर्न ऑन अ ट्रू स्टोरी. विच वन? व्हेरी गुड, शाबाश. ट्रू, ट्रूला अंडरलाईन करा. स्टोरी कशी आहे? सत्य घटनेवर आधारित अशी आहे. यालाच आपण काय म्हणतो? ऍडजेक्टिव्ह. समजलं का? सर्वांनी लिहून घ्यायचं आणि अंडरलाईन करायचंय. ठीक आहे, आता तुम्हाला ऍडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करता येतात, बरोबर. आता याच्यामध्ये सुद्धा टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आहेत. याच्यामध्ये सुद्धा ऍडजेक्टिव्हचे काही प्रकार आहेत, ते आपण आता वन बाय वन डिस्कस करू. ठीक आहे, सी व्हाट आर द टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह, याच्या बर ऍडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करण्यामध्ये कोणाला काय डिफिकल्टी आहे का? नाही. ओके, ठीक आहे. तर पुढचा हेडिंग का? टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता तुम्हाला ऍडजेक्टिव्ह सहजपणे फाइंड आउट करता येतं, पण या ऍडजेक्टिव्ह मध्ये सुद्धा त्याचेही काही प्रकार आहेत. लिहून घ्या. फर्स्ट वन, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. फर्स्ट टाइप, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. याचं डेफिनेशन काय? लिहून घ्या. An adjective which shows an adjective which shows the quality of a मॅन ऑफ, किंवा असंही म्हणू शकतो, ऑफ अ नाऊन ऑर प्रोनाऊन. ऑफ नाऊन ऑर प्रोनाऊन इज कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. Adjective of quality. Adjective of quality. लिहून घ्या. समजावून सांगतो. झालं लिहून? पा, डेफिनेशन काय दिली ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जी? An adjective which shows the quality of a noun or a pronoun is called as adjective of quality. वाक्यातला असा एखादा शब्द असेल जो एखाद्या नाऊन बद्दल किंवा प्रोनाऊन बद्दल क्वालिटी दाखवणार असेल. फॉर एक्झाम्पल, अकबर वॉज अ ग्रेट किंग. से व्हॉट इज फर्स्ट एक्झाम्पल? अकबर वॉज अ ग्रेट किंग. फॉर एक्झाम्पल, अकबर वॉज अ ग्रेट किंग. अकबर कसा होता? ग्रेट. हाऊ वॉज अकबर? He was great.
वाक्यातला असा शब्द जो की एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा नाउन बद्दल प्रोनाउन बद्दल या ठिकाणी क्वालिटी दाखवणारा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. इज दॅट क्लिअर? समजलं का ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी? समजलं का? समजलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. ओके, नाऊ वुड लाईक टू गिव्ह सम एक्झाम्पल्स वेर यू हॅव टू फाइंड आउट द क्वालिटी ऑफ ऍडजेक्टिव्ह. राईट ऑन सेकंड एक्झाम्पल, राईट ऑन सेकंड वन. The language is difficult. The language is difficult. Next example, third one. The ground is muddy. MUDDY. Next example, yeah. Fourth one. My grandfather has a black dog. Okay, now you have to find out the quality of adjective or quality adjective. Okay. What is second example? The language is difficult. Who will reply? The language is difficult. Which one is there? Very good. Difficult. Difficult la underline kara. Language kashi hai? Ekdam difficult hai. Difficult kaya hai? Tar language hai. Language badal mahiti denare shabda manjes kaya? Quality. Next one. The ground is muddy. Yatla kutla word hai? Okay. Very good. The ground is muddy. Muddy म्हणजे काय? चिखल. किंवा दलदल. पुढचं घ्या. My grandfather has a black dog. कुठला येईल? डॉग कसं आहे? ब्लॅक. व्हेरी गुड. See, great, difficult, muddy and black. This word shows the quality of a noun or a pronoun so that these words are called as adjective of quality. वाक्यातील दिलेल्या एक्झाम्पल मधील जे काही वर्ड्स आहेत, ग्रेट असेल, डिफिकल्ट असेल, मडी असेल किंवा ब्लॅक असेल, हे जे वर्ड्स आहेत हे पर्टिक्युलर नाउन बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. समजलं का? समजलेलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. समजलंय? असं कोण आहे का की त्याला काही समजलेलं नाही? ओके, नाउ नेक्स्ट घ्या. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर, सेकंड टाइप. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. लिहून घ्या, ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, राईट इट्स डेफिनेशन. ऍन ऍडजेक्टिव्ह विच शोज अमाउंट ऑर नंबर. Amount or number is called as adjective of number. वाक्यातला असा शब्द adjective of number. Definition काय दिले? An adjective which shows amount or number is called as adjective of number. वाक्यातला असा शब्द जो की एक पर्टिक्युलर न्यूमेरिकल सेन्स दाखवत असेल, नंबर दाखवत असेल किंवा एखादा फिगर दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, adjective of number. फॉर एक्झाम्पल, राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल, I came
first in the annual exam. I came first in the annual exam. यातला जो first है तो काय adjective of number. क्या आपण असे म्हणू शकतो इथून पुढे 1, 2, 3, 4 हे जे सगळे काय आहेत ऍब्जेक्टिव्ह ऑफ नंबर आहेत. समजलं ऍब्जेक्टिव्ह ऑफ नंबर कशाला म्हणायचं? समजलेलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. अ वर्ड विच शोज न्यूमेरिकल सेन्स इज कॉल्ड एज ऍब्जेक्टिव्ह ऑफ नंबर. वाक्यामध्ये नंबर दाखवणारा जो काही शब्द असेल त्याला आपण काय म्हणतो ऍब्जेक्टिव्ह ऑफ नंबर. समजलं? ओके, पुढचा घ्या ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कोणाला काय डिफिकल्ट आहे का? फास्ट होतोय का? फार फास्ट होतोय का? नाही ना. ओके ठीक आहे, पुढचा घ्या ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. लिहून घ्या ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. थर्ड टाइप ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ओके, डेफिनेशन लिहून घ्या. अन ऍब्जेक्टिव्ह दॅट शोज द क्वांटिटी that shows the quantity of anything is called as adjective of quantity. For example, I have little money. I have little money to spend. आता या ठिकाणी नंबर आहे का? नाही आहे, पण क्वांटिटी आहे थोड्याफार प्रमाणात. आपण म्हणतो का नाही थोडा, भरपूर, पुष्कळ, हा असे जे वर्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणत होतो? क्वांटिटी. मग या वाक्यामध्ये दिलेलं काय? आय हॅव लिटल मनी टू स्पेंड. मी आतला कुठला आहे? लिटल. लिटल हा वर्ड काय? क्वांटिटी दाखवतो. क्वांटिटी आपल्याला मोजता येत नाही, पण आपण सांगू शकतो भरपूर, पुष्कळ, थोडं, फार, जे आपण म्हणतो ना जवळ, दूर, हे जे वर्ड्स आहेत ते क्वांटिटी दर्शवणार, त्यांना आपण काय म्हणतो? ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. त्याच्यानंतरचा पुढचा एक्झाम्पल घ्या. समजलं का ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी? समजलं असेल तर रिप्लाय द्या, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. समजलंय का? ओके, दुसरा घ्या. आय हॅव इनफ हार्ड वर्क. आता तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करायचं. पुढचा एक्झाम्पल घ्या. आय हॅव सम फ्रेंड्स. पुढचा घ्या. There are few candidates to the interview. आता आयडेंटिफाय करायचं आहे. ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी पुन्हा एकदा सांगतो काय, वाक्यातला असा शब्द
वाक्यातला असा शब्द जो की क्वांटिटी दाखवतो. अ वर्ड विच शोज, सी व्हाट इज गिवन, अ वर्ड विच शोज द क्वांटिटी ऑफ एनीथिंग. कशाची या ठिकाणी क्वांटिटी जर दाखवतो असेल तर त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. मग उदाहरण काय दिलेलं आहे इथं, बघ, आय हॅव लिटल मनी टू स्पेंड, माझ्यावर किती पैसे आहेत खर्चण्यासाठी, थोडेसे. लिटल मनी, लिटल, त्यामुळं लिटल हा काय झाला, ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. नाऊ सेकंड वन, यू हॅव टू रिप्लाय, आय हॅव इनफ हार्ड वर्क. ओके, आयडेंटिफाय द ऍब्जेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इनफ, व्हेरी गुड, अंडरलाईन, अंडरलाईन द वर्ड इनफ. इनफला अंडरलाईन करा. नाउ थर्ड एक्झाम्पल, आय हॅव सम फ्रेंड्स, आय हॅव सम फ्रेंड्स, विच वन, सम, व्हेरी गुड. समला अंडरलाईन करा. त्याला किती मित्र आहेत, थोडेसे, किंवा काही मित्र आहेत, मोजकेच मित्र आहेत. शेवटचं एक्झाम्पल, देर आर फ्यू कॅन्डिडेट्स टू द इंटरव्ह्यू. देर आर फ्यू कॅन्डिडेट, फ्यू म्हणजे काय, थोडेसे, फ्यूचा अर्थ सुद्धा काय होतो, थोडेसे किंवा मोजकेच. देर आर फ्यू कॅन्डिडेट्स टू द इंटरव्ह्यू, मग काय येईल, व्हेरी गुड, शाबाश, फ्यू. फ्यूला अंडरलाईन करा. ठीक आहे, लवकर लिहून घ्या. पुढचं पासून शेवटचा प्रकार बघू दे. शेवटचा जो राहतोय तो म्हणजे ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह. ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह ज्यांचं लिहून झालेलं आहे त्यांनी पुढचं हेडिंग द्या, ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह. मे आय डिलीट दिस वन, पुसू देत का, झालं सर्वांचं लिहून. ओके, लास्ट टाइप लिहून घ्या, ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह. पुढचा घ्या, चौथा, ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह. ऍब्जेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्हला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक. ऍब्जेक्टिव्ह आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक. मग याचं डेफिनेशन लिहून घ्या, अन ऍब्जेक्टिव्ह लिहून घ्या, लिहून घ्या, अन ऍब्जेक्टिव्ह विच इज युज्ड टू आस्क क्वेश्चन. अन ऍब्जेक्टिव्ह विच इज युज्ड टू आस्क क्वेश्चन is called as adjective of interrogative. पा काय सांगितलेलं, डेफिनेशन काय दिलेलं आहे, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय थोडक्यात हे समजून घ्या. इंट्रॉगेटिव्ह आपल्याला माहित आहे, आपण डायरेक्ट इंडिया स्पीच मध्ये तुम्ही पाहिलेलं असेल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस, किंवा चेन वाईस मध्ये सुद्धा बघितलेलं असेल इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रॉगेटिव्ह याचा अर्थ काय, थोडक्यात प्रश्नार्थक. अशी वाक्य जी की प्रश्न विचारण्यासाठी वापरली जातात. मग तिथे या ठिकाणी तसं म्हणायचं का नाही, मग या ठिकाणी काय म्हणावं लागेल, वाक्यातील असा शब्द जो की इंट्रॉगेटिव्ह दर्शवतो किंवा प्रश्नार्थी दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, इंट्रॉगेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह. मग एक्झाम्पल लिहून घ्या, प्रश्नार्थक, प्रश्न विचारणारे. Write down first example, whose book is lost? First example, whose book
is lost. Whose? प्रश्नार्थ इंट्रोगेटिव यातला कुठला आहे हुज त्यामुळं काय झाला हुज हा इंट्रोगेटिव एडजेक्टिव झाला सेकंड वन सेकंड एक्झाम्पल विच सिटी डू यू लाईक विच सिटी डू यू लाईक पुढचा एक्झाम्पल घ्या थर्ड वन whose purse has been stolen fourth one yeah shevardcha example which places are to be visited which places are visited during our tour okay ही जी example आहे त्या example मधले इंट्रोगेटिव एडजेक्टिव तुम्ही फाइंड आउट करायचं किंवा शोधायचं ठीक आहे गडबड बिलकुल करायचं नाही सावकाश व्यवस्थित लिहून या खडाकूड करू नका अंडरलाईन करायचं आयडेंटिफाय करायचं आणि पुन्हा अंडरलाईन करायचं ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो एडजेक्टिव ऑफ इंट्रोगेटिव म्हणजे काय वाक्यातला असा शब्द जो की प्रश्न किंवा ज्या शब्दाने आपण प्रश्न विचारतो थोडक्यात काय म्हणावं लागेल जे WH वर्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो इंट्रोगेटिव्ह वर्ड्स मग या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये इंट्रोगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला फाइंड आउट करायचे झालं लिहून ठीक आहे लवकर लिहून घ्या आणखीन एक प्रकार राहिलेला आहे आपला ऍडजेक्टिव्ह ऑफ इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑफ इंट्रोगेटिव्ह यातला पहिला एक्झाम्पल काय दिलं होतं हुज बुक इज लॉस्ट मग यातला इंट्रोगेटिव्ह वर्ड कुठलं आहे हुज करेक्ट सेकंड वन विच सिटी डू यू लाईक विच शाबाश अंडरलाईन करा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरानंतर किंवा उत्तर सांगितल्यानंतर त्या त्या शब्दाला अंडरलाईन करून घेत चला पुढचं घ्या Whose purse has been stolen? कुठला येईल Whose? Correct. Underline करा. And last one. Which places are visited during our tour? कुठला येईल Which? समजला काय डिफिकल्टी आहे का ऍडजेक्टिव्ह ऑफ इंट्रोगेटिव्ह मध्ये समजतं का शिकवलेलं व्यवस्थित सर्वांना शिकवलेलं समजतंय का समजत असेल तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या आणि जर काय डिफिकल्ट वाटत असेल किंवा एखादी शंका येत असेल तर लगेच विचारत चला ठीक आहे शेवटचा घ्या ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह adjective of shevardcha prakar adjective of demonstrative learn ya adjective of demonstrative definition learn ya an adjective which points out a noun or pronoun
is called as adjective of demonstrative. It's called as adjective of demonstrative. डेमॉन्स्ट्रेटिव याचा अर्थ काय? दर्शक, दाखवणारे, पॉइंट आउट करणारे. त्यालाच आपण काय म्हणतो? डेमॉन्स्ट्रेटिव ऍब्जेक्टिव्ह. राईट ऑन फर्स्ट एक्झाम्पल, दीज बुक्स आर व्हेरी युजफुल. दीज बुक्स आर व्हेरी युजफुल. डेमॉन्स्ट्रेटिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय? दाखवणारे. हे ते आपण म्हणतो ना, हे तुझं आहे, ते माझं आहे, ते त्याचं आहे, हे माझं आहे. म्हणजे दर्शक, दाखवणारे जे काही वर्ड्स आहेत. और अ वर्ड विच पॉइंट्स आउट टू अ पर्टिक्युलर नाउन और अ प्रोनाउन इज कॉल्ड ऍज ऍडजेक्टिव्ह ऑफ डेमॉन्स्ट्रेटिव्ह. मग या वाक्यातलं काय? दीज बुक्स आर व्हेरी युजफुल. ही जी पुस्तकं आहेत फार उपयोगी आहेत. दीज, दीज म्हणजे काय? ही पॉइंट आउट करतात, दीज बुक्स आर व्हेरी युजफुल. म्हणून तो काय झाला? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह. दुसरा घ्या, दुसरा एक्झाम्पल. दोज स्टुडंट्स आर नॉट ट्राइंग to solve the problem. पुढचं एक्झाम्पल घ्या. आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय, तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करा. फोर्थ वन घ्या. When I crossed that lane, I slipped down. Okay, now you have to find out demonstrative adjectives from the given sentences. दिलेल्या वाक्यातून तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह शोधून काढायचे. ठीक आहे, लिहा लवकर. लिहा, झालं का सर्वांचं? झालं असेल तर चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. ओके, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतोय, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह कशाला म्हणायचं? अ वर्ड विच पॉइंट्स आउट टू अ पर्टिक्युलर नाउन ऑर प्रोनाउन. एखादं नाऊन असेल किंवा प्रोनाऊन असेल किंवा एखादी वस्तू असेल, जर त्याला पॉइंट आउट जर करत असेल किंवा दर्शवत असेल, तर त्या वाक्याला किंवा त्या शब्दाला आपण काय म्हणतो? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. ठीक आहे. मग आता या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे? दोज स्टुडंट्स आर नॉट ट्राईंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. सी, दोज स्टुडंट्स आर नॉट ट्राईंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ओके, काय त्यातला डेमॉन्स्ट्रेटिव्ह? कुठला आहे? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍब्जेक्टिव्ह, दोज. व्हेरी गुड, अंडरलाईन करा. Those la underline kara. Those students are not trying to solve the problem. Those guys are demonstrative adjective. Third example. This road goes to the jungle. This, very good. This la underline kara. Yala apun kya mantu? Demonstrative adjective. Demonstrative adjective. Okay, now last one. When I crossed that lane I slipped down. काय येईल? कुठला वर्ड येईल? When I crossed that lane I slipped down. विचार करून उत्तर द्यायचे.
व्हेन काय झालं मला सांगितलेलं आहे इंट्रॉगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह ऑफ इंट्रॉगेटिव्ह झाला व्हेन हां आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह बघायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह करेक्ट हा थोडं डोकं वापरायचं कुठला येईल आता दॅट व्हेन आय क्रॉस दॅट लेन आय स्लिप डाऊन दॅट बरोबर आहे दॅटला अंडरलाईन करा झालं लिहून समजलं का सर्वांना सर्वांना समजलेलं आहे का ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह मीन्स अ वर्ड विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन ऑफ प्रोनाउन इज कॉल्ड एज ऍडजेक्टिव्ह ठीक आहे काय डिफिकल्टी आहे का इज देर एनी डिफिकल्टी इन ऍडजेक्टिव्ह समजलेलं सर्वांना व्यवस्थित ओके ठीक आहे आजचा जो काय पार्ट आहे तो सुद्धा व्यवस्थितपणे लिहून मला व्हॉट्सअप करायचं आहे काल बऱ्याच जणांनी पाठवलेलं नाही काही जणांनी खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे प्रेझेंटेशन सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे जे रेग्युलर मुलं मला वाट म्हणजे तुमचा जो काही अभ्यास असेल घरचा अभ्यास पाठवतील त्यांना प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स मी देणार आहे जर तुम्ही वेळच्या वेळी जर अभ्यास करत नसाल आणि नंतर मला विचारला सर मला प्रॅक्टिकलला मार्क कमी पडले त्याला मी जबाबदार असणार नाही एवढं लक्षात घ्यायचं ठीक आहे काय डिफिकल्ट आहे का ऍडजेक्टिव्ह मध्ये समजलेलं सर्वांना ठीक आहे आता पुढचा घ्या ऍडव्हर्ब पुढचा पॉइंट घ्या ऍडव्हर्ब पार्ट्स ऑफ स्पीच मधला पुढचा पॉइंट घ्या ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये क्रिया विशेषण यालाच आपण काय म्हणतो क्रिया विशेषण मग डेफिनेशन लिहून घ्या अ वर्ड विच मॉडिफाईज अ वर्ड विच मॉडिफाईज a word which modifies a verb comma adjective or another adverb or another adverb is called as adverb वाक्यातला असा शब्द जो की एखादा क्रियापद असेल ऍडजेक्टिव्ह असेल किंवा ऍडव्हर्ब असेल यांच्यामध्ये बदल घडवून आणणारा शब्द असेल किंवा क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द असेल तर त्याला आपण काय म्हणतो क्रिया विशेषण किंवा ऍडव्हर्ब अ वर्ब विच टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ वर्ब क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजेच काय क्रिया विशेषण Is that clear? See, write down first example. First example. Leave it here. He ran very fast. He ran very fast. He ran very fast. To padala. Pan kasa? Very fast. Khoop zorat padala. Khoop zorat padala. Modifies a verb or tells more information about a verb, about adjective or about another adverb is called as adverb. Okay. Second example here. These shoes are
shoes are too big. The shoes are too big for me. The shoes are too big for me. आता तुम्ही फाइंड आउट करायचं. थर्ड वन, थर्ड एक्झाम्पल. द कुक प्रिपेअर्स डिशेस क्विकली. Fourth one, fourth example, the train moved slowly. Last one, the dog barks loudly. Okay, these are the examples of an adverb where you have to find out adverbs from the given sentences. Other dilelya vakyatle je kai adverbs ahet tumhala find out karayche. Pa kay sangitle adverb chi spell vakya tumhala kay sangitle. So what is the definition of adverb? An adverb is a word which modifies or which gives more information about a verb or about adjective or about adverb is called as adverb. See, now let's see first example. He ran very fast. We know that he ran, but how? Very fast. Okay, now second one, these shoes are too big for me. Okay, identify and give me reply. What is adverb from the given sentence? Which one? Two. Correct. These shoes are mine. He is only boot jet, shoes jet, maja sati kyun maje, pan kashe too big. So that here two plays the role of adverb. Now next one, the cook prepares dishes quickly. He prepares dishes, but how? Quickly. So that here quickly plays the role of adverb. Now next one, the train moved slowly. Which one? The train moved, but how? How? Slowly. Correct. Slowly plays the role of adverb. And last one, the dog barks loudly. The dogs, we know that dogs, the dog barks, but how? Kutre bhungtat pan kashe zor zorane, loudly. So that loudly here plays the role of adverb. Is that clear? Kaya difficulty ahega? Difficulty ahega? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. समजलं सर्वांना? ओके, इन दिस वे टुडे वी हॅव सीन दॅट ऍडजेक्टिव्ह अँड ऍडव्हर्ब. आजचा जो काही झालेला पार्ट आहे व्यवस्थितपणे लिहून मला व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे, जे कोणी करणार नाहीत त्यांना प्रॅक्टिकलचे मार्क्स कमी दिले जातील. जर तुम्हाला प्रॅक्टिकलला चांगले मार्क्स पाहिजे असतील तर आजचा जो काही लेक्चर आहे किंवा जे काही तुम्ही ऐकलेलं आहे व्यवस्थितपणे लिहून मला माझ्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं. ठीक आहे, पुढचा जो लेक्चर आहे तो मॅथमॅटिक्सचा होईल. ठीक आहे, व्हॉट्सअप नंबर अरे काल दिले की रे, किती वेळा द्यायचा व्हॉट्सअप नंबर? हां, ज्यांनी कोणी पाठवले काल त्यांचा रेकॉर्ड आहे माझ्याजवळ. ठीक आहे, माझा व्हॉट्सअप नंबर घ्या. 8380050602. ठीक आहे, सर्वांनी सेव्ह केला नंबर. सेव्ह दिस नंबर विथ कोळी सर, या नावाने सेव्ह करा. ठीक आहे, हां झालं लिहून. ठीक आहे.
ओके पुढचा लेक्चर मॅथमॅटिक्स असेल गोडबोले मॅडम तुमचा लेक्चर कंटिन्यू गुड आफ्टरनून क्लास. माझा आवाज येतोय का? गुड आफ्टरनून. ओके ठीक आहे. टुडे we are going to continue with our yesterday's syllabus or chapter which is logarithm. baga mulano kal apan jo chapter ghet hoto logarithm tyach chapter che example kiwa to chapter kay karnar ahe aaj apan continue karnar ahe pan aaj kal jo apan chapter ghetlela ahe logarithm त्यामधला बराचसा 80% आपला सिलेबस कवर झालेला आहे. आता फक्त आपले जे दोन तीन एक्झाम्पल राहिलेले आहेत इम्पॉर्टंट, पण ते एक्झाम्पल घेण्याआधी मी आज अजून एक पुस्तक आणलेलं आहे, नवीन मॅथ्सचं बुक आणलेलं आहे दुसऱ्या पब्लिकेशनचं. तर आपण काय करू मुलांनो, यामध्ये कसे आहेत मिक्स एक्झाम्पल आहेत. मिक्स म्हणजे काल आपण कसं घेतलं आहे, पहिल्यांदा कन्वर्ट एक्सपोनेन्शियल इंटू लॉगॅरिदम घेतलेलं आहे, त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिदम घेतलेलं आहे, त्याच्यानंतर एक्सचे व्हॅल्यू सॉल्व करायचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आता या बुकमध्ये कुठल्या सिक्वेन्सने असतील त्या सिक्वेन्सने काय करू आपण, या बुकमधले एक्झाम्पल आज सॉल्व करू. उद्याच्या लेक्चरला राहिलेले दोन एक्झाम्पल घेऊन आपण हा चॅप्टर उद्या संपवणार आहोत. आलं लक्षात? तर नाऊ वी स्टार्ट विथ फर्स्ट एक्झाम्पल. आता बुक आहे माझ्याकडे हे VBD पब्लिकेशन, बरोबर. आता बुक विषयी बघा मुलांनो, काल बऱ्याच जणांनी मेसेज बॉक्समध्ये विचारलं होतं, तर आपल्या लायब्ररीमध्ये सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स काय आहेत अवेलेबल आहेत. ज्यावेळेस मी किंवा सर सिलॅबस घेऊ त्यावेळेस आम्ही हे दोन तीन बुक्स रेफर करून तुम्हाला एक्झाम्पल घेऊ. त्यामुळं तुमची जर क्लासची बुक तुम्ही व्यवस्थित अभ्यासली, त्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला, तरीसुद्धा तुम्हाला परीक्षेला सफिशियंट आहे. बुक घ्या, बुक घेण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण बुक विकत घेऊ नका. आपल्याला बॉरो कार्डनी इथं लायब्ररीमध्ये आपण बुक इश्यू करू शकतो, त्यामुळं थोडंसं वेट करा. आता फक्त जे काही क्लासमध्ये ऑनलाईन होते तेवढंच व्यवस्थित लिहून घ्या. अजून एक बघा, ज्यांचा व्हॉट्सअप ग्रुपचा काय प्रॉब्लेम आहे, CO फॉर एक्झाम्पल, CO मेकॅनिकल, तर त्यांनी थोडंसं मला फोन करा. व्हॉट्सअपवर मेसेज करण्यापेक्षा मला फोन करून सांगा की मॅडम हा मला लिंक आली नाही किंवा मी ग्रुपमध्ये नाही आहे. मॅक्झिमम मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. CO मेकॅनिकलबद्दल बोलते मी. तर जे कोण अजून नंबर चेंज केले असतील किंवा लिंक कॉपी करून लेक्चर ऐकत असतील त्यांनी काय करा, डायरेक्ट ॲड होण्यासाठी थोडंसं मला फोन करा. आलं लक्षात? माझा आवाज येतोय मुलांना सगळ्यांना. आता आज आपण एक्झाम्पल घेणार आहे, एक्झाम्पल्स ऑफ लॉगॅरिदम. आता काय असेल, सिक्वेन्स येणार नाही, कुठल्याही टाईपचं एक्झाम्पल असेल ते आपल्याला सॉल्व करता आलं तर आपण ओळखायचं. काय ओळखायचं? ठीक आहे, मॅडमला काही तर जमतंय मॅथ्स असं ओळखायचं नाही मुलांनो. ओळखायचं की मला लॉगॅरिदम समजलेलं आहे. मॅथ्सचा हा एक प्लस पॉईंट आहे, जे मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण बोलले होते की मॅथ्स जर समजलं
तर ते क्वेश्चन आन्सर सारखं बायट करण्याची गरज नाही, ते पाठ करण्याची गरज नाही, तुम्ही ते कधीही काय करू शकता, सॉल्व करू शकता. नाऊ विदाउट वेस्टिंग अवर टाइम स्टार्ट विथ फर्स्ट एक्झाम्पल ऑफ लॉगॅरिदम. कालपर्यंत मी जे एक्झाम्पल घेतलेले ते आपल्या बुकमध्ये आहेत मुलांनो, त्यातलेच काय करणार आता आपण एक्झाम्पल, तशाच टाईपचे वेगळे एक्झाम्पल आज आपण सॉल्व्ह करणार आहे. क्वेश्चन लिहून घ्या, राईट द फॉलोइंग रिझल्ट. माझा आवाज क्लिअर येतोय ना मुलांनो? राईट द फॉलोइंग रिझल्ट, राईट द फॉलोइंग रिझल्ट. बघा अजून एक गोष्ट सांगते, गोष्ट म्हणजे काय स्टोरी नाही, तर मुलांनो हे जे तुम्ही मेसेज करता एकमेकांना हाय बाय, ते तुमच्या पर्सनल चॅटिंगवर करत जावा. इथं जेवढे पार्टिसिपंट आहेत तेवढ्यांमध्ये आपण मेसेज असले पर्सनल हाय करण्यापेक्षा, आपण आपल्याकडे फोन आहे ह्याचा अर्थ व्हॉट्सअप आहे ह्याचा अर्थ आपण त्याला पर्सनली काय करू शकतो, चॅट करू शकतो, पर्सनली कम्युनिकेट करू शकतो. तर इथं असले मेसेज चॅटबॉक्समध्ये न काय करता, इथं न करता तुमच्या पर्सनल मोबाईल पर्सनल नंबरवरून थोडं करत जावा. हे मेसेज वाचताना थोडं आम्हालाच ऑड वाटते, हे वाचताना तुम्हाला लिहायला ऑड वाटत नाही, पण आम्हाला वाचायला थोडंसं ऑड वाटते, हाय बरं आहे का, नंबर दे, हे दे, ते तुम्ही पर्सनली काय करा, चॅट करा, थोडंसं बाकीच्या मुलांना डिस्टर्ब करू नका. आलं लक्षात मुलांनो? ठीक आहे, ओके. क्वेश्चन लिहून घ्या, राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू देअर लॉगॅरिथमिक फॉर्म. राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू देअर राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू देअर लॉगॅरिथमिक फॉर्म. आता काय करायचंय, काल आपण ज्या स्पीडनी एक्झाम्पल सॉल्व केलेत त्याचपेक्षा थोडंसं जास्त स्पीडनी काय करा, एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा, नुसतं बोर्डवरचं कॉपी करू नका. आता क्वेश्चन क्लिअर दिलेलं आहे बघा त्यांनी, काय क्वेश्चन दिलेलं आहे, राईट द फॉलोइंग रिझल्ट्स इन टू देअर इक्विव्हलंट लॉगॅरिथमिक फॉर्म. जे काही एक्झाम्पल दिलेलं आहे त्या एक्झाम्पलला कशामध्ये कन्वर्ट करा, लॉगमध्ये कन्वर्ट करा. ज्यावेळेस त्यांनी असं म्हणलेलं आहे की एक्झाम्पलला लॉगमध्ये कन्वर्ट करा, त्यावेळेस नो डाऊट द एक्झाम्पल इज इन द फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल. एक्झाम्पल कशामध्ये दिलेलं असणार आहे, एक्सपोनेन्शियलमध्ये दिलेलं असणार आहे. लिहून घ्या, फर्स्ट एक्झाम्पल, 2 raised to 4 is equal to 16. आता एक्झाम्पल माझ्या बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा, आधी बोर्डवरचं बघून कॉपी करू नका. 2 raised to 4 is equal to 16 हे एक्सपोनेन्शियल आहे, बरोबर आहे. 4 हा इंडेक्स फॉर्म मध्ये आहे, घातांक आहे, 2 डोक्यावर आहे, बरोबर. मग आता ह्याला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करणार, हिअर वेन दिस एक्सपोनेन्शियल फॉर्म ब्रेक्स इट कन्वर्ट्स इन टू लॉगॅरिथमिक फॉर्म. ज्या वेळेस हा एक्सपोनेन्शियल फॉर्म ब्रेक होईल त्यावेळेस त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल मुलांनो, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये होईल. कसं लिहायचं आता कन्वर्जन कसं लिहायचं, देअर फोर, 4 इथंच राहिला, 4 आपली जागा सोडणार नाही. कोण तिकडं शिफ्ट होणार, फक्त बेस काय होणार, तिकडं शिफ्ट होणार. एक्सपोनेन्शियलचा बेस तिकडं जाताना, तिकडं म्हणजे कुणीकडं, RHSला जाताना काय सोबत घेऊन जाणार, लॉगला सोबत घेऊन जाणार. आणि लॉगचा बेस साइड चेंज करताना कशामध्ये कन्वर्ट होणार, एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट होणार. हे दोन्ही लक्षात ठेवा, एक्सपोनेन्शियलचा बेस RHSला जाताना लॉग घेऊन जाणार, आणि लॉगला जर बेस असेल तर त्याला ब्रेक करायचं असेल, त्याला कन्वर्ट करायचं असेल, तर तो लॉग दुसऱ्या साईडला गेल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये होणार.
Next example, 5 raised to -3. 5 raised to -3 is equal to 1/125 Therefore, -3 is equal to Kail Sangha. -3 is equal to log of 1/125 to the base 5. काय चेंज करायचंय फक्त हा बेस इकडे पाठवायचा आहे हा बेस RHS ला पाठवायचा आहे आणि पाठवताना त्याचं कन्वर्जन किंवा त्याच्या सोबत कुणाला पाठवायचं आहे लॉग ला पाठवायचं आहे का बरं लॉग जाणार कारण इकडे एक्झाम्पल कोणत्या फॉर्म मध्ये आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे आणि RHS ला आल्यानंतर ते एक्झाम्पल कुठल्या फॉर्म मध्ये होणार बाय डिफॉल्ट द एक्झाम्पल इज नाऊ इन द फॉर्म ऑफ लॉगॅरिदम आलं लक्षात नाऊ थर्ड एक्झाम्पल 8 raised to 0 इज इक्वल टू 1 Therefore, 0 is equal to log 1 to the base 8. काल लिहिलेली प्रॉपर्टी आठवा log of 1 always equals to 0 without considering base or log 1 always equals to 0 having any base. log 1 ची व्हॅल्यू नेहमी काय असणार 0 असणार हे प्रूव झालं परत एकदा एक्झाम्पल मध्ये Next example, 10 raised to -1 is equal to 0.1. Therefore, -1 is equal to log of 0.1 to the base 10. आता काय करा हे चारही एक्झाम्पल व्यवस्थित लक्ष देऊन बघा व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या समजले का हे एक्झाम्पल सर्वात बेसिक फॉर्म आहे समजले का सानिया ठीक आहे ओके एक एक्झाम्पल काय करा मुलांनो होमवर्कला घेऊन टाका होमवर्कला एक एक्झाम्पल घ्या 9 raised to -1/2 लगेच होमवर्क घ्या एकेका टाईपचा होमवर्क कव्हर करत जाऊ आपण 9 raised to होमवर्कचं एक्झाम्पल 9 raised to -1/2 इज इक्वल टू 9 raised to -1/2 is equal to 1/3 लिहिलं एक्झाम्पल लिहिलं होमवर्कचं थोडं जरा कॉम्प्लिकेटेड आहे एक्झाम्पल बघा रूट थ्री raised to 4 is equal to 1/4. Second example for homework. Root 3 raised to 4. 2 root 3 करा कॅल्क्युलेशन तरच बरोबर येईल मुलांनो 2 root 3 करा 2 root 3 raised to 4 is equal to 144. आता नंबर जरा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणलं तरी काय करायचं लगेच कन्फ्यूज व्हायचं नाही 4 आधी लिहायचं 4 आले हा बेस म्हणून ऍक्ट होणार आन्सर काय येईल देअरफोर 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 144 टू द बेस 2 root 3 बरोबर परत एकदा बघा देअरफोर 4 आले इथं 4 is equal to
4 is equal to log of 144 log of 144 to the base 2√3 to the base 2√3 सॉल्व करता येईल होमवर्कला प्रत्येकाला. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. राईट द फॉलोइंग रिझल्ट. राईट द फॉलोइंग रिझल्ट. सेकंड क्वेश्चन. राईट द फॉलोइंग रिझल्ट इनटू देअर. राईट द फॉलोइंग रिझल्ट इनटू देअर इक्विवेलंट. इनटू देअर इक्विवेलंट एक्सपोनेंशियल फॉर्म. इनटू देअर equivalent into their equivalent exponential form into their equivalent exponential form. Question lila mulano. Now start with first example. Log of 32. Log of 32. First example. Log of 32 to the base 2 is equal to 5. Log of 32 to the base 2 is equal to 5. Chala sanga he example kasa solve karnar. Message box madhe sanga mulano he example kasa solve karnar. Answer kay yil hacha. Answer kay yil. विकी आंसर काय येईल. वन आंसर कसं काय येईल मुलांनो. लॉग फक्त आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, क्वेश्चन काय विचारलेला आहे. विकी व्हेरी गुड. 32 इज इक्वल टू 2⁵. करेक्ट. बघा या एक्झाम्पलमध्ये वन आन्सर बिराजदार येऊ शकत नाही. का येऊ शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची नाही आहे. व्हेरिएबल कुठंच नाही आहे क्वेश्चनमध्ये. फक्त आपल्याला इथं काय करायचं आहे, कन्वर्जन करायचं आहे. कन्वर्जन मीन्स कन्वर्जन काय कसं करायचं आहे, लॉगॅरिदम टू एक्सपोनेन्शियल आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्जन करायचं आहे. कसं येणार मग, हाऊ टू कन्वर्ट लॉगॅरिदम टू एक्सपोनेन्शियल. लॉगला एक्सपोनेन्शियलमध्ये कसं कन्वर्ट करणार, 32 इथंच राहणार, बरोबर आहे. शिफ्ट कोण होणार, 2 होणार. 2 साईड चेंज करताना लॉग असलेला 2 लॉगला सोडून काय जाणार, एकटाच आरएचएसला जाणार. म्हणून आपण काय म्हणतो, देअरफोर 32 इज इक्वल टू 2⁵ इज द करेक्ट आन्सर. 32 इज इक्वल टू 2⁵. नेक्स्ट, लॉग ऑफ 3 टू द बेस 3 काय येईल रे ह्याचा आन्सर. लॉग ऑफ 3 टू द बेस 3 बाय युझिंग प्रॉपर्टी. आपण अजून एक्झाम्पल लिहिलेलं नाही आहे पूर्ण, पण हे क्वेश्चन बघून आपल्याला ह्याचा आन्सर किंवा हे एक्झाम्पल पूर्ण करता येईल. काय येईल ह्याचा आन्सर, लॉग ऑफ 3 टू द बेस 3 चा आन्सर काय येईल, काय येईल मुलांनो. लॉग ऑफ 3 टू द बेस 3 आन्सर इज 1. व्हेरी गुड. का बर 1, बिकॉज by using property, which property, log of a to the base a, answer is 1. Therefore log of 3 to the base 3 answer is equal to 1. Now convert this example into exponential form. Therefore 3 is equal to he 3 itach rahnar, barobar hai. कोण जागा सोडून जाणार, 3 जाणार, बरोबर. 3 इथं पण बेस होता, इथं पण काय असणार, बेस असणार. 3⁵.
बेस म्हणजे मुलांनो, आपण जर दैनंदिन जीवनातले उदाहरण घेऊन लक्षात ठेवलं तर आपल्याला थोडंसं जास्त लक्षात राहतं. कधीही आपल्या घरातली किंवा कुठल्याही घरातली जी स्त्री असती ती बेस असती. मी आधी पण सांगितलं होतं, लक्षात ठेवायचं ती कुठंही जाईल तरी ती काय असणार, बेसच असणार, ती आधार बनूनच राहणार. म्हणून हा बेस इकडं आला तरी सुद्धा काय होणार, काय म्हणून राहणार, बेस म्हणूनच राहणार. आणि बेसच काय असणार, फ्लेक्झिबल असणार, बेसच जागा बदलू शकणार. बरोबर आहे? आई म्हणते की 4 दिवस माहेरी जाऊन येते. बरोबर आहे? सगळ्यांना आपल्याला ठेवती आणि एकटीच काय करती, 4 दिवस राहून येते. तिथेही थोडंफार मदत करून आधार 4 दिवस बनून येते. तसंच बेस काय आहे, दोन्हीकडं LHSला RHSला बेस म्हणूनच ऍक्ट होणार. वेदर द बेस इज इन एक्सपोनेन्शियल फंक्शन ऑर इन लॉगॅरिथमिक फंक्शन. कळालं हे कन्वर्जन मुलांनो प्रत्येकाला? नाव नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग ऑफ 7 to the base 49 इज इक्वल टू 1/2 is equal to 1/2. आता ह्याला कसं कन्वर्ट करणार बघा, 7 इथंच राहणार. बरोबर आहे? इज इक्वल टू 49 raised to 1/2. 49 raised to 1/2. आलं लक्षात? 7 is equal to 49 raised to 1/2. आता हे बरोबर आहे बघा, 49 raised to 1/2 म्हणजे काय घेतो आपण, 49 स्क्वेअर रूट घेतो. अँड स्क्वेअर रूट ऑफ 49 इज ऑलवेज इक्वल्स टू 7. 49 वर्गमूळ काय आहे, 7 आहे. आलं लक्षात? हे टाईप प्रत्येकाला समजलंय. नाउ लास्ट एक्झाम्पल ऑफ धिस टाईप, नॉट लेक्चर. लॉग ऑफ 1/8 to the base 1/2 इज इक्वल टू 3. लॉग ऑफ 1/8 to the base 1/2 इज इक्वल टू 3. आता ह्याला कसं सॉल्व करणार सांगा, कोण आपली जागा बदलणार, 1/8 इथंच राहणार, बेस म्हणणार चला यू वाटलं तर या नाहीतर सोडा मी चाललंय 4 दिवस. तसं बेस काय करणार, RHSला शिफ्ट होणार. पण तिकडे सुद्धा काय म्हणणार, बेस म्हणूनच ऍक्ट होणार. आणि तिथं असलेला 3 काय येणार, त्याला इंडेक्स म्हणून येणार. देअरफोर 1/8 is equal to 1/2 raised to 3. आलं लक्षात? आता एक HW ला घ्या. HW ला बघा, log of 1/36 to the base 6 is equal to -2. log of 1/36 to the base 6 is equal to -2. सॉल्व करता येईल हे एक्झाम्पल प्रत्येकाला? प्रत्येकाला सॉल्व करता येईल मुलांनो हे एक्झाम्पल? ठीक आहे, ओके. अजून एक एक्झाम्पल घ्या, असंच होमवर्कला घ्या. अजून एक एक्झाम्पल घ्या, log of x. त्यातल्या त्यात थोडेसे अवघड एक्झाम्पल जे आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करू घरी होमवर्कला. log of x to the root x is equal to 2. बघा हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे एक्झाम्पल, मी इथं सांगते, वाटलंच तर लक्ष द्या आणि परत होमवर्कला लिहून काढा. log of x
सगळ्यांना बोर्ड दिसते ना? मी जे बोर्डवर लिहिलंय ते प्रत्येकाला दिसतंय ना मुलांनो? लॉग ऑफ एक्स टू द बेस रूट एक्स इज इक्वल टू टू, बरोबर. आता हे कसं सॉल्व करणार? एक्झाम्पल, एक्स या बाजूलाच राहणार, इज इक्वल टू रूट एक्स, आर एच एस ला जाणार, रूट एक्सचा स्क्वेअर, रूट एक्सचा स्क्वेअर इज द आन्सर. आता आन्सर बरोबर आहे कसं? इथं आपल्याला टॅली करता येईल, क्रॉस व्हेरीफाय करता येईल. स्क्वेअर अँड रूट गेट, स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल, वी गेट ओनली एक्स. आलं बरोबर? एक्सला एक्स. असं प्रत्येक एक्झाम्पल टॅली करत बसायचं नाही. इथं आपल्याला इझिली जर टॅली करता आलं तर आपण ते नक्की काय करायचं? क्रॉस चेक करायचं. आता पुढचा क्वेश्चन लिहिण्याआधी नोट पॉइंट लिहून घ्या. एन ओ टी ई नोट, बरोबर. नोट पॉइंट काय बघा. मे बी मी रिव्हिजनमध्ये हे घेतलेलं आहे, स्क्वेअर रूट इज इक्वल टू, स्क्वेअर रूट इज इक्वल टू रेस टू वन अपॉन टू, स्क्वेअर रूट इज इक्वल टू रेस टू वन अपॉन टू, क्यूब रूट इज इक्वल टू, क्यूब रूट इज इक्वल टू एनी नंबर रेस टू वन अपॉन थ्री, क्यूब रूट इज इक्वल टू एनी नंबर रेस टू वन अपॉन थ्री. काल आपण निगेटिव्ह इंडेक्स पॉझिटिव्ह कसं करायचं हे नोट पॉईंटमध्ये लिहून घेतलेलं आहे. आता आज जे लिहून घेतलेलं आहे ते हाऊ टू कन्वर्ट रॅडिकल साईन इन टू फ्रॅक्शन फॉर्म और इन टू इंडेक्स फॉर्म. हे नोट पॉईंट कशासाठी आहे? जर रूट साईन आलं आणि त्या रूट साईनला जर आपल्याला नंबरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, त्याला इंडेक्समध्ये लिहायचं असेल, तर ते आपण कसं लिहू शकतो यासाठी काय आहे हे नोट पॉईंट आपण लिहिलेलं आहे. अजून एक नोटमध्ये काय करा, ॲड करा मुलांनो. इफ देअर इज अ निगेटिव्ह इंडेक्स, जर निगेटिव्ह इंडेक्स असेल तर, बघा हे नोट पॉइंट चाललेलं आहे. आपण दोन क्वेश्चन कम्प्लीट केलेले आहेत, बरोबर आहे. तर नोट पॉइंट कशासाठी लिहायचं? तर बऱ्याच वेळा आपण सिली मिस्टेक करतो, जे मी पहिल्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे, ते होऊ नये म्हणून आपल्याला सतत हे वाचनात आपल्या यावं म्हणून आपण नोट पॉइंट लिहितोय. तिसरा नोट पॉइंट लिहून घ्या बघा मुलांनो. इफ देअर इज निगेटिव्ह इंडेक्स, जर निगेटिव्ह इंडेक्स असेल तर आपण काय करू शकतो? डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल, टू रेस टू टू, बरोबर. टू रेस टू टू, वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ टू रेस टू टू व्हेरी इझिली, विच इज फोर. आपण टूच्या डोक्यावर टू आहे म्हटल्यावर त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो, अँड आन्सर फॉर दॅट कॅल्क्युलेशन इज फोर. त्याचं उत्तर काय येईल? फोर येईल. बट इन केस ऑफ निगेटिव्ह इंडेक्स, जर दोनच्या डोक्यावर, बट इफ टू रेस टू मायनस टू असं असेल, तर आपण काय करतो? लगेच म्हणतो प्रिंटिंग मिस्टेक असेल, चुकून निगेटिव्ह दिलं असेल, आपण मायनस साईन खोडून टाकू. तर इथं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो, हाऊ टू कन्वर्ट और हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर निगेटिव्ह आन्सर, निगेटिव्ह इंडेक्स, सॉरी. आपण निगेटिव्ह इंडेक्सला कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघा. पहिल्यांदा, सर्वात पहिल्यांदा या निगेटिव्ह इंडेक्सला पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं कन्वर्ट करून घ्यायचं? असं नाही, असले शॉर्टकट इथं आपल्याला उपयोगाला येणार नाही. तर कसं कन्वर्ट करून घ्यायचं? हे कन्वर्जन येण्यासाठी आपल्याला कालची नोट उपयोगी पडणार आहे. काल कितीची नोट होती असं नाही, कालचा नोट पॉईंट जे आहे तो नोट पॉईंट आपल्याला उपयोगी पडणार आहे. कसं कन्वर्ट करणार? वन अपॉन टू रेस टू टू, वन अपॉन टू रेस टू टू, म्हणजे बघा जागा बदलली. कुठं
कुठं होता? 2 raised to 2 हा -2 कुठं होता? न्यूमरेटरला होता. इथून कुठं आला? डिनॉमिनेटरला आला. डिनॉमिनेटरला आल्यानंतर निगेटिव्ह इंडेक्स काय झाली मुलांनो? पॉझिटिव्ह झाली. देन आन्सर इज 1/4. 1/4. 1/4 आलं लक्षात प्रत्येकाला? नोट पॉइंट समजलाय? बऱ्याच जणांना असं वाटत असेल, जे मॅथ्स मध्ये हुशार आहेत, असतात काही जण खूप एक्सपर्ट, त्यांना वाटत असेल की हे आपलं वेस्ट ऑफ टाइम आहे. पण नाही मुलांनो, हे आपल्याला नक्कीच कॅल्क्युलेशन करताना हे मिस्टेक आपले होणार नाहीत. जे मॅथ्स, ज्यांना मॅथ्स खूप आवडते किंवा ज्यांना आउट ऑफ आउट स्कोअर करायचं आहे, त्यांनी हे नोट पॉइंटचा नक्की अभ्यास करा. कारण त्यांचा प्रॉब्लेम काय होतो, त्यांना सगळं येत असते मॅथ्स, फक्त गडबड करण्यामुळं त्यांचे बरेचसे मार्क जातात. त्यामुळं या क्लू पॉइंटचा नक्की उपयोग करून घ्या. आता लास्ट नोट पॉइंट काय लिहून देणार आहे बघा मी. इफ एक्झाम्पल हॅज स्क्वेअर रूट ॲज वेल ॲज ब्रॅकेट रेस टू टू. If example has square root as well as bracket raised to 2, example la root pan ahe ani square pan ahe, tar kay karaycha? Tension ghyaycha nahi, ami tension ghyatach nahi mhano. Tar square and root get cancel, we get only term. Donni kay honar? Cancel honar, and only term is remaining. Only term is रिमेनिंग. असं ज्यांना कळे ना हे काय काढायला लागलेत मॅडम डिझाईन, त्यांनी डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये घ्या. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट ऑफ 7 ब्रॅकेट रेस टू 2 असा क्वेश्चन आहे. स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल अँड आन्सर इज 7 ऑर ओनली 7 इज रिमेनिंग. Only 7 is remaining. मी आता 4 नोट पॉइंट लिहून दिलेले आहेत, बरोबर आहे का? 4 नोट पॉइंट आपण लिहून घेतलेले आहेत. पहिला आहे स्क्वेअर रूट, दुसरा आहे क्यूब रूट, तिसरा आहे 2 raised to 2 आणि चौथं जे आहे ते हाऊ कॅन द स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल. हे समजलंय मुलांनो प्रत्येकाला? प्रत्येकाला समजलंय? बिराजदार समजलंय? ओके ठीक आहे. तर त्याच्यानंतर इफ एनी इंडेक्स, एनी नंबर हॅज 2 इंडायसेस, दोन जर इंडेक्स असतील तर. ते पण आपण चुकू शकतो बघा. सपोज असं आहे एक्स रेस टू 1/2 रेस टू, किंवा अवघड घ्या जरा, एक्स रेस टू 7/2 रेस टू 6/6/21 असं आहे. तर काय करायचं? कंपल्सरी मल्टिप्लिकेशन इथं काय होणार? एक्झिस्ट होणार बाय युझिंग विच लॉ? ए रेस टू एम रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम एन. हा रूल यूज करून आपण काय करणार नेक्स्ट स्टेप? देअर फोर एक्स रेस टू 7/2 इंटू 6/21 बेत्रिक 6 सात्रिक 21 3 गेट कॅन्सल. सगळेच कॅन्सल झाले की 0 लिहायचं नाही. 3/3 0 येत नाही. आन्सर इज 1. 3/3 आन्सर इज 1. देअरफोर एक्स रेस टू 1 आन्सर इज एक्स. एक्स रेस टू 1 आन्सर इज एक्स. बरोबर आहे. आता ह्याचा लॉगॅरिदम मध्ये कुठं उपयोग होणार आहे? सध्या हे लॉग मध्ये लागणार नाहीये, पण आपल्याला पुढच्या सिलेबसमध्ये हे कुठंतरी नक्कीच उपयोगाला येणार आहे. आता लास्ट नोट पॉइंट बघा. सपोज असा आहे एक्स रेस टू 1/2 रेस टू 7/3. एक्स रेस टू 1/2 रेस टू 7/3. फातिमा नंबर नंतरचे मार्क. फातिमा, फातिमा पटेल.
बघ संस्कृती काय समजलं नाही बाळा तुला, हे बघ कुठला समजला नाही, फाईव्ह नंबर, फाईव्ह नंबर परत एकदा बघा मुलांनो, एक्स रेस टू 7/2 रेस टू 6/21 असं आहे. कुठली प्रॉपर्टी आपण यूज करणार, कुठली प्रॉपर्टी यूज करणार, ए रेस टू एम रेस टू एन, ए रेस टू एम एन, बरोबर आहे, ए रेस टू एम एन, एम एन मीन्स मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा आहे. कसं गुणाकार करणार, 2 3 6 2 3 6 बरोबर, आणि 7 3 21 म्हणजे अगेन 3 3 गेट कॅन्सल. वर पण 3 होते न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला पण काय होते, 3 होते, 3 3 गेट कॅन्सल, बरोबर आहे. आता लास्ट 6/1 कसं सॉल्व करणार बघा, एक्स रेस टू 1/2 रेस टू 7/3 एक्स रेस टू 1/2 रेस टू 7/3 आता 2 पाड्यामध्ये 7 नाही, 1 पाड्यामध्ये 3 नाही, मीन्स नॉट एनी नंबर गेट कॅन्सल ऑर गेट डिवायडेड बाय डिव्हिजन, कोणीही कॅन्सल होऊ शकत नाही. मग कसं राहणार आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन कसं येईल, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, 7 × 7 3 × 6 बरोबर आहे, एक्स रेस टू 7/6 कसं आलं, 7/6 177 किंवा 7 × 1 = 7 7 × 7 3 × 6 3 × 6 और 2 × 6 बे मीन्स 2 ना, इथं मॅथ्स मध्ये बे मीन्स 2, बेचा अर्थ वेगळा घ्यायचा नाही, बे मीन्स 2, ठीक आहे, 2 3 = 6 आता हे जे 5th आणि 6th नंबर आहे ते व्यवस्थित काय करा, सॉरी ते रूल व्यवस्थित लिहून घ्या. अभिषेक लिहिलं का, अभिषेक तू अजून मला लॉग चं एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं नाही, ठीक आहे, स्टार्ट विथ नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल और नेक्स्ट टाईप एक्झाम्पल घ्या. चला आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, नेक्स्ट एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. चला फर्स्ट एक्झाम्पल घ्या, लॉग ऑफ 6 to 5 log of 625 to the base 5, log of 625 to the base 5. चला सांगा आता हे कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं बघा. काल आपण नोट पॉइंट लिहित होतो, काय लिहित होतो नोट पॉइंट काल, जर एक्झाम्पल थांबलं लॉग मध्ये, जर एक्झाम्पल थांबलं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार, कशामध्ये कन्वर्जन करणार, जर लॉग मध्ये एक्झाम्पल थांबलं तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करणार, एक्सपोनेन्शियल, व्हेरी गुड. आता एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्जन करताना कंपल्सरी काय असायला पाहिजे, आर एच एस,
आरएचएस असायला पाहिजे. आता इथं आरएचएस काय नाही आहे, दिलेली नाही आहे. मग आरएचएस दिलेली नाही आहे तर कसं सॉल्व करणार? आपण आरएचएस कन्सिडर करणार. बघा मुलांनो, हे एक्झाम्पल वेगळ्या बुकमधले आहेत, कालचे एक्झाम्पल वेगळ्या बुकमधले आहेत. मे बी काही एक्झाम्पल रिपीट होतील तर रिपीट झाले तरी लिहून घ्या. आलं लक्षात? आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करणार? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग, लॉग ऑफ 625 टू द बेस 5. अजय लक्ष दे, अजय नंतर सांग मला किती राहिले जीबी ते. लॉग ऑफ 625 टू द बेस 5, बरोबर. आता आरएचएस दिलेली नाही आहे म्हणून आपण काय करणार? बघा, आरएचएस एक्स म्हणून कन्सिडर करणार. जी व्हॅल्यू आपल्याला माहीत नसती किंवा जी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची असती, आपण त्या व्हॅल्यूला कन्सिडर करतो. पहिलं वाक्य लिहितो, कन्सिडर द व्हॅल्यू, कन्सिडर द व्हेरिएबल ॲज एक्स, बरोबर आहे. तसंच इथं टू कन्वर्ट धिस लॉग इनटू एक्सपोनेन्शियल, आरएचएस इज नॉट गिवन और आरएचएस इज नॉट प्रेझेंट. या लॉगॅरिदमच्या एक्झाम्पलला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आरएचएस असायलाच पाहिजे. आरएचएस का पाहिजे? हा 5 इकडे आल्यानंतर किंवा या 5 इकडे आणण्यासाठी आरएचएस पाहिजे, बरोबर आहे. जागा बदलण्यासाठी, दुसरीकडे जाण्यासाठी, बरोबर. घर दुसरं पाहिजे, दुसरी साईड असायला पाहिजे. मगाशी जे मी उदाहरण सांगितलं एका स्त्रीचं, तसं इकडून 4 दिवस जाण्यासाठी हे इथलं घर असायला पाहिजे, बरोबर. तसंच या 5 इकडं येण्यासाठी, या 5 इकडं येण्यासाठी आरएचएस प्रेझेंट असायला पाहिजे. अँड इन धिस एक्झाम्पल आरएचएस इज नॉट गिवन, देअर फोर कन्सिडर धिस आरएचएस ॲज एक्स. कळालं मुलांनो? यामध्ये ह्याला एक्स म्हणून का अज्युम करणार? कारण लॉगचं कन्वर्जन एक्सपोनेन्शियलमध्ये करायचं आहे, पण एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्जन करण्यासाठी आरएचएस दिलेली नाही आहे. आरएचएस इज नॉट प्रेझेंट, देअर फोर कन्सिडर दॅट आरएचएस ॲज एक्स. इथपर्यंत समजलं? आता नेक्स्ट स्टेप काय येणार सांगा. देअर फोर 625 इज इक्वल टू 5 raised to x. इथपर्यंत आलं. आता इथून पुढं जे हुशार म्हणजे जे कॅल्क्युलेशनमध्ये एक्सपर्ट आहेत अभिषेक, ते काय करतील? 5 डोक्यावर कोणता नंबर लिहिला की 625 येईल असं विचार करून डायरेक्ट आन्सर लिहितील. जे ॲव्हरेज स्टुडंट आहेत माझ्यासारखे, बरोबर, ते काय करतील? ते सरळ स्ट्रेट मेथड कशी जातील? फर्स्ट कन्वर्ट धिस 625 इंटू इंडेक्स फॉर्म ऑफ 5 इंटू घातांक फॉर्म ऑफ 5. काय करतील? 625 5 घातांक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतील. 5 का घातांक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतील? कारण आरएचएसला कोण बसलेला आहे? 5 बसलेला आहे. डायरेक्ट कम्पेअर करता येईल म्हणून आपण काय करणार? फर्स्ट ज्याला डायरेक्ट सोडवता येते त्यांनी डायरेक्ट सोडवा, ज्याला डायरेक्ट येणार नाही त्यांनी काय करा, स्लोली चला, स्टेप वाईज चला. काय करणार? फर्स्ट कन्वर्ट 625 इंटू इंडेक्स फॉर्म ऑफ 5 इंटू इंडेक्स फॉर्म ऑफ 5. 625 5 घातांक फॉर्ममध्ये ॲडजस्ट करा. का बरं ॲडजस्ट करा? कारण आरएचएसला पण कोण बसलेला आहे? 5 बसलेला आहे. आता 625 म्हणजे काय येईल? 5 × 5 × 5 5 × 5 × 5 5 × 5 = 25, 25 × 5 = 2500, बरोबर. 2500 × 5 = 625 म्हणजे मी हे लिहिलेलं बरोबर आहे का?
थ्री लिहिलेलं बरोबर आहे का? काय नंबर येईल तिथं? फाईव्ह रेस टू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 625. काय येईल? फाईव्ह रेस टू फोर. बरोबर आहे का? फाईव्ह रेस टू फोर. कसं? फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह. पाचा पाचा पंचवीस, पंचवीस पाच, पंचवीस गुणिले पाच 125, 125 गुणिले पाच 625. म्हणजे इथं काय येईल? फाईव्ह रेस टू फोर इज इक्वल टू फाईव्ह रेस टू एक्स. फाईव्ह फाईव्ह सेम आहे, बेसेस आर सेम, देअरफोर डायरेक्टली कम्पेअर ऑफ इंडायसेस. डायरेक्टली इंडेक्स काय करा? कम्पेअर करा. देअरफोर एक्स इज इक्वल टू फोर. Therefore, x is equal to 4. ज्यांना असं जायचं नाहीये, एवढे स्टेप्स लिहायचे नाही, त्यांनी इथंच विचार करायचं पाचच्या डोक्यावर कोणता नंबर लिहिला. डायरेक्टली वी गेट 625. पाचच्या डोक्यावर इफ वी राईट 4, वी गेट 625. देअरफोर x इज इक्वल टू 4. देअरफोर x इज इक्वल टू 4. लिहिलं. नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग ऑफ 64, टू द बेस 4. log of 64 to the base 4. आता लास्ट एक्झाम्पल सारखंच येणार मुलांनो. इज इक्वल टू एक्स. कन्सिडर आर एच एस इक्वल्स टू एक्स. देअरफोर 64 इज इक्वल टू 4 रेस टू एक्स. 4 तिकडून इकडे आला, इथं पण बेस झाला. आता डायरेक्टली कसं कम्पेअर, ज्यांना डायरेक्टली करायचं त्यांनी चारच्या डोक्यावर कोणते नंबर लिहिला, सॉरी कोणता नंबर लिहिला, देन आन्सर विल बी 64. ज्यांना डायरेक्टली येत नाही त्यांनी चारी चोक 16 चोक 64, 4 गुणिले 4 गुणिले 4 64. Therefore, x is equal to 3. Therefore, x is equal to 3. Therefore, x is equal to 3. बरोबर आहे का? रवी समजले का? रवी अण्णा समजले का? ओके ठीक आहे. तर देअरफोर एक्स इज इक्वल टू 3. आलं लक्षात? आता असंच एक एक्झाम्पल काय करा, होमवर्कला घ्या. आदित्य असंच एक एक्झाम्पल होमवर्कला घ्या. होमवर्क लिहा, log of 343 टू द बेस 7. log of दिसतंय का? हा इकडून बघा, इथं बघा, log of 343 टू द बेस 7. कसं आहे, किती येईल? आता कॅल्क्युलेशन काय करा, होमवर्कला घ्या. अजून एक घ्या, log of 64 टू द बेस 2. log of हे सेकंड वन, हे थर्ड वन, हे फोर्थ वन, हे एच डब्ल्यू आणि हे सुद्धा एच डब्ल्यू. एच डब्ल्यू म्हणजे कोण? होमवर्क. log of 64 टू द बेस 2 हे जरा अवघड आहे, मी सॉल्व करून दाखवते. देअरफोर 64 इज इक्वल टू 2 raised to x. 2 × 2 = 4 × 8 × 16 × 32 × 64. 6 येते का? देअरफोर
2 raised to 6 is equal to 2 raised to x. Therefore, x is equal to 6. 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 लीला समजले का मुलांनो, जे काय कॅल्क्युलेशन चालू आहेत, जे काय सिलेबस चालू आहे ते समजतंय का? ते समजतंय का प्रत्येकाला? आत्ताचा एक्झाम्पल प्रत्येक आत्ताचे मी जे एक्झाम्पल घेतलेत ते प्रत्येकाला समजलेत का? काय ह्याच्यामध्ये बेसिक हिंट काय आहे? अशा एक्झाम्पलमध्ये आपण जे नोट पॉईंट देतो त्याचा व्यवस्थित अभ्यास करा मुलांनो. काल मी नोट सांगितली होती बघा, चांगलं गाणं म्हणल्यासारखं सांगितलं होतं. एकटा लॉग असेल किंवा एकटा एक्सपोनेन्शियल असेल, एक्झाम्पल थांबलेलं असेल तर काय करायचं? कन्वर्ट दॅट लॉग इन टू एक्सपोनेन्शियल और कन्वर्ट दॅट एक्सपोनेन्शियल इन टू लॉग. बरोबर आहे. आता एक एक्झाम्पल जरा अवघड आहे बघा, थोडंसं अवघड एक्झाम्पल घेऊ आपण. हे फार सिम्पल व्हायला लागलं सगळं, थोडंसं जरा विचार करावा लागेल. असं एक्झाम्पल घेऊ. मॅथ्समध्ये इथं बरेच लोक हुशार वाटतात मला, पटापट उत्तरं सांगतात. अजून जास्त मुलांची नावं मला माहीत नाही आहेत, तरी आदित्य, अभिषेक. तर लिहा एक्झाम्पल. फाइंड एक्स, क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या. फाइंड एक्स चौगुले, फाइंड एक्स इफ इफ लॉग ऑफ log of x to the base 3 to the base 3 to the base 3 3 to 3 sorry the 2 kara he complete kara round bracket square bracket completed and is equal to 1. आता या क्वेश्चन बद्दल आपण डिस्कस करू. जरा अवघड क्वेश्चन आहे मुलांनो. लॉग ऑफ लॉग ऑफ लॉग ऑफ असं 3 लॉग आहेत. बरोबर आहे. तर एकच लॉग चुकून 3 वेळा प्रिंट झालाय का? नाही. क्वेश्चन मध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे का? नाही. तर आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. थोडंसं ट्रिकी एक्झाम्पल आहे, जरा लॉजिक लावावं लागणार आहे. तर मला सांगा, पहिल्यांदा आपण सर्वात सुरुवातीचा लॉग घ्यायचा, सर्वात आधी असलेला. लॉग इंटू लॉग इंटू लॉग असं मल्टीप्लाय करायला येत नाही अभिषेक. लॉग इंटू लॉग इंटू लॉग, लॉग क्यूब असं पॉसिबल नाही. का बरं पॉसिबल नाही? कारण की पहिल्याचा बेस 3 आहे, दुसऱ्याचा 2 आहे, 3 आहे, आणि तिन्ही फंक्शन काय आहेत? वेगवेगळे डिफाईन केलेले आहेत. जरी लॉगच दिसत असलं तरी पहिल्यांदा लॉग एक्स विथ बेस 3 कॅल्क्युलेट करायचं आहे. सपोज त्याची व्हॅल्यू आली 5, परत त्याचा लॉग बघून त्याचा विथ द बेस 2 आहे, त्यामुळं तिन्ही लॉग वेगवेगळे असल्यामुळं त्याचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. बरोबर आहे अजय? मल्टिप्लिकेशन इज नॉट पॉसिबल. लिहून ठेवा अभिषेक, लिहून ठेव. मल्टिप्लिकेशन ऑफ दीज लॉगॅरिदम्स इज नॉट पॉसिबल. आता कसं सॉल्व्ह करणार? सुरुवातीला आपण पहिला लॉग घेणार मुलांनो. पहिला लॉग काय आहे? लॉग ऑफ ब्रॅकेट. कुठला ब्रॅकेट कन्सिडर करा सगळेजण? बोर्डवर म्हणजे मोबाईलमध्ये किंवा वहीवर कॉन्सन्ट्रेट करा. मी जे बोलते तेवढं फक्त व्यवस्थित ऐका, व्यवस्थित ऐका. पहिला लॉग आपण सिक्वेन्समधला पहिल्या लॉगपासून आपण काय करणार? कॅल्क्युलेशनला सुरुवात करणार. पहिल्या लॉगचा बेस काय आहे? 3 आहे.
पूर्ण त्याच्यानंतर स्क्वेअर ब्रॅकेट आहे. कन्सिडर दॅट स्क्वेअर ब्रॅकेट ॲज वन टर्म ऑर ॲज वन फंक्शन. सर्वात सुरुवातीचा जो लॉग आहे त्याच्यानंतर परत दोन लॉग लिहिलेले आहेत, बरोबर आहे का मुलांनो? पण आपण त्याला काय करायचं, एकच फंक्शन म्हणून कन्सिडर करायचं आणि पहिल्यांदा या पूर्ण ब्रॅकेटला एक फंक्शन म्हणून कन्सिडर करायचं आणि पहिल्यांदा या लॉगला सॉल्व करायचं. कसं सॉल्व करणार? लॉग ऑफ दिस फंक्शन टू द बेस 3 इज इक्वल टू 1. एकटाच लॉग आहे, एक्झाम्पल थांबलेलं आहे, म्हणजे आता या लॉगला कशामध्ये कन्वर्ट करणार? एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करणार. हे कुणीही जागा सोडणार नाही. फक्त कोण जाऊन येणार 4 दिवस राहायला? 3. म्हणजे काय येईल? हा लॉग गेला, लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 3 raised to 1. हा 3 इकडे आला, 3 1 इंडेक्स म्हणून गेला, 3 raised to 1 म्हणजे काय आलं? लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू 3. आता ह्याचा नंबर आला, आता हा लॉग कन्सिडर करा, हे फंक्शन म्हणा. एकटाच लॉग आहे, एक्झाम्पल थांबलेलं आहे, मग आता काय करणार? या लॉगला एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट करणार. कसं येईल? देअरफोर लॉग ऑफ एक्स हे इथंच राहिलं, लॉग ऑफ एक्स टू द बेस 3. कुणी फक्त जागा बदलली? 2 नी जागा बदलली, 2 raised to 3. इथं कुणी जागा बदलली होती? 3 नी जागा बदलली होती. इथं कुणी जागा बदलली? इथं 2 नी जागा बदलली, इथं 3 नी जागा बदलली. फक्त बेस जागा बदलायला लागलाय. आता काय आलं? देअरफोर लॉग ऑफ एक्स टू द बेस 3 इज इक्वल टू 8. लॉग ऑफ एक्स टू द बेस 3 इज इक्वल टू 8. आता परत तोच रूल आपला, एकटाच लॉग आहे, एक्झाम्पल थांबलेलं आहे. काय करणार मुलांनो? परत कन्वर्जन. एक्स राहिला आता फक्त. पहिल्या वेळेस बघा, हा लॉग आपण ब्रेक केला किंवा या लॉगला कन्वर्ट केलं, हे पूर्ण फंक्शन राहिलं. दुसऱ्या वेळेस या लॉगला ज्या वेळेस कन्वर्ट केलं त्यावेळेस हा लॉग राहिला. आता हा लॉग सुद्धा गेला, फक्त कोण राहिला? एक्स राहिला. एक्स इज इक्वल टू 3 raised to 8. एक्स इज इक्वल टू 3 raised to 8. 6561 हे जरा चेक करा आन्सर बरोबर आहे का, नंतर कॅल्क्युलेटरवर. 6561 हे एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. 6561 हे एक्झाम्पल प्रत्येकाला समजलंय का? बघा, एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. रोहिणी 8 कसं आलं? 2 raised to 3 इज इक्वल टू 8. 2 कुठून आलं? इकडचा बेस होता रोहिणी 2. लॉग बरोबर दिसतंय बघ, 2 त्याला मी ॲरो केलेला आहे, तो तिकडे गेला. तिकडे म्हणजे कुठं? RHSला गेला. RHSला गेला तरी पण तो काय म्हणून ऍक्ट होणार आहे? त्याचा रोल काय असणार आहे? बेसच असणार आहे. मग 2च्या डोक्यावर 3, 2 raised to 3 म्हणजे काय असणार आहे? कंपल्सरी 2 into 2 into 2 विच इज 8. कळालंय मुलांनो प्रत्येकाला? रोहिणी समजलंय? 6561 बद्दल मी जरा कन्फ्यूज आहे, म्हणजे आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, 3 raised to 8 बरोबर आहे का? बट आन्सर इज 3 raised to 8 बरोबर आहे. ओके, समजलंय प्रत्येकाला? आता राहिलेले जे एक्झाम्पल आहेत ते आपण काय करू?
उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, मी जे शिकवते ते समजते ना मुलांनो? आता सध्या कसं आहे, थोडस आपण कम्युनिकेशन डायरेक्ट होत नाही आपलं, बरोबर? झूमवर किंवा मेसेज बॉक्स मध्ये कम्युनिकेशन आहे, त्यामुळं समजते ना? ओके, मॅथ्स खूप सोपं आहे, मॅथ्स काहीच अवघड नाही आहे. काय आदित्य, काय समजून, अजून एकदा काय समजून सांगायचं आदित्य? पटकन सांगचाल, परत बंद होते बघे. लॉग ऑफ, लॉग ऑफ, लॉग ऑफ, तीन लॉग आहेत, समजलंय आदित्य? पहिल्यांदा सुरुवातीच्या लॉगला काय करायचंय, तिकडं पाठवायचंय. तिकडं पाठवताना लॉग जात नाही तर कोण जाणार? फक्त बेस जाणार. बेस गेला बघ, तीनच्या डोक्यावर वन, मग इकडचा पहिला लॉग उडाला, कॅन्सल झाला. आता कोण राहिलं? लॉग ऑफ, लॉग ऑफ एक्स, दोन लॉग राहिले. आता दोन लॉग मधल्या, दोन लॉग मधला पहिला लॉग जाणार. पहिला लॉग, पहिला लॉग जाताना लॉग जाऊ शकणार नाही, तर लॉग कुणाला पाठवणार? बेसला पाठवणार. टू रेस टू थ्री झालं. आणि तिसरा लॉग जाणार, म्हणजे लॉग ऍक्च्युअली जाणार नाही, तर कुणाला पाठवणार? बेसला पाठवणार. व्यवस्थित परत एकदा घरी गेल्यानंतर काय करा मुलांनो, हे परत एकदा प्रॅक्टिस करा. आलं लक्षात? तर आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, ठीक आहे. थँक्यू अँड बाय.